अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मराठवाडा विभाग यांच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय कैलास दादा, उद्घाटक गोरे सर, त्यानंतर या कार्यक्रमासाठी विशेष अतिथीमधून लाभलेले नागटिळक सर, अजितदादा पिंगळे, शिवाजीप्पा कापशे, पतंगे सर, परमेश्वर पालकर सर, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित अण्णा, सर्वांचीच नावं या ठिकाणी घेणं वेळाअभावी शक्य नाही, त्यामुळं जमा असलेले सर्वच आई, दादा, बाबा, ताईसाहेब, बुबू, खाला आणि सर्वच, खऱ्या अर्थानं माझा हा मोठा सन्मान या ठिकाणी जो अध्यक्ष म्हणून निवड करून केलेला आहे. माझं वैशिष्ट्य दादा असं आहे की ज्या ज्या ठिकाणी मला आत्तापर्यंत जे काही पुरस्कार मिळाले असतील किंवा आजचा सन्मान असेल, मी प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतो की सरांची माझी पहिली भेट, त्यामुळं फक्त मला वाटतं की पालकर सर माझे काही जे काही वाचन असतात, जे काही पुस्तकं असतील किंवा हे असतील त्याच्यामध्ये वाचन करतात आणि त्यामुळं परमेश्वराला थोडंसं दूरचं दिसतं म्हणून कदाचित त्यांनी नाव सुचवलं असावं असं माझं मत आहे. तर या कार्यक्रमासाठी मला अध्यक्ष म्हणून निवडत असताना मला थोडासा प्रश्न असा पडला की माझी निवड का झाली असेल, कारण मी इतिहासाचं काम करतो, महाराष्ट्र इतिहास परिषदेचा अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे आणि साहित्य आणि इतिहास ही थोड्याशा वेगळ्या बाजू आहे. त्यातून तुळजापूरमध्ये नोकरी करत असल्यामुळं मी असं मानतो की तिखट खाणाऱ्याला गोड जेवणाकरता बोलवलं, मात्र तरीसुद्धा श्रीखंडाचं जेवण आहे म्हणून मला ते गोड मानून त्याच्यामध्ये आस्वाद कसा घेता येईल हा प्रयत्न या ठिकाणी मी करेन. हे करत असताना मला एक प्रश्न पडला होता की मी या ठिकाणी जातोय काय बोलावं, कारण माझी अवस्था अशी झाली होती, एक खेडेगाव आहे आणि खेडेगावला बसस्टँडवर पेरू वगैरे असे काही विकत असतात तशा प्रकारे एक गाव आहे, बसस्टँड आहे आणि त्या ठिकाणी एक हायफाय कार चालली होती आणि कार जात असताना आता पुढं चिल्लर नाही म्हणून तिथं उपस्थित असणारा एक गोरगरीब माणूस आहे त्याकडे चिल्लर आहे का म्हणून एक सर्वसामान्य माणूस उभा राहिला आहे तिथं, त्या गाडीतल्या माणसानं त्याच्याकडे चिल्लर नाही म्हणून काच खाली केला आणि त्या माणसाला 500 नोट दिली आणि 500 नोट देऊन सांगितलं की तुमच्याकडे चिल्लर आहे का. त्याने नोट खालवर केली आणि सांगितलं की 500 रुपये काही नाहीत, परंतु 500 रुपयाची चिल्लर माझ्याकडे मागून माझी जी इज्जत केली त्याबद्दल धन्यवाद. तर तशा रीतीनं मला वाटलं की आपण एवढा मोठा साहित्य समाजाचा अध्यक्ष या ठिकाणी होतोय, मात्र तरीसुद्धा हे होत असताना गोरेसरांच्या ह्याच्यातून एक एक वाक्य मी ऐकत होतो की आपण स्वतःला कमी समजायचं काही कारण नाही आहे. आज मी तुम्हाला अभिमानानं सांगेन की 14 देशाचे दौरे केलेत, नुसते दौरे नाही तर श्रीलंका असेल, नेपाळ असेल, या ठिकाणच्या सुद्धा मोठ्या व्यासपीठावर मी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी गेलेलो आहे. तर हे करत असताना माझी भूमिका असते, खेडेगावचा एक गायक आहे, तो गायक गाणं म्हणण्यासाठी पहिल्यांदा व्यासपीठावर उभा राहिला आणि उभं राहिल्यानंतर पहिल्यांदा त्याने गाणं म्हटलं, गाणं म्हटल्यानंतर पब्लिकमधून आवाज आला वन्स मोर, त्यानं पुन्हा गाणं म्हटलं, पुन्हा वन्स मोर, असं 5 वेळेला वन्स मोर झालं. आता 5 वेळा वन्स मोर झाल्यानंतर त्याला वाटलं एवढं गाणं आवडलं का, म्हणून त्यानं एका माणसाला विचारलं का रे बाबा मला माझं गाणं एवढं आवडले 5-5 वेळेला वन्स मोर, त्यानं सांगितलं त्या माणसानं जोपर्यंत चांगलं गाणं म्हणत नाही तोपर्यंत वन्स मोर. तर तशा रीतीने निश्चितच वेगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करेन आणि हा करत असताना सरांनी जो ठराव मांडला त्या ठरावामध्ये मी पाहिलं होतं बेंगलोरला योगायोगानं मागच्या मला वाटतं 15 दिवसापूर्वी मी बेंगलोरला होतो, जवळपास 50-1 हजाराची वस्ती आहे तिथं, सदाशिवनगर नावाचा भाग आहे, तिथे शिवरायांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला एका मूर्खानं जाऊन शाई वतली त्याच्यावर. हा जातीय नाही आहे तर हा प्रांतीयवाद आहे, प्रांतीयवादामध्ये कुणाला मध्ये आणावं याचंसुद्धा त्याला भान नाही आहे आणि म्हणून माझ्या फेसबुकच्या पोस्टमध्ये सांगितलं की
तुला तुझा नेमका बाप कोण आहे ह्याची अक्कल पाहिजे. कारण का बेंगलोर शहराची स्थापना शहाजीराजेंनी केलेली आहे. अरे जर शहाजीराजे नसते, शिवराय त्या भागामध्ये नसते, तर तुझं नाव सुद्धा काय असतं, सदाशिव राहिला असतं का नाही, याचं तुला भान कसं नाही. आणि त्या माणसाला सांगावं असं वाटतंय की दोन मुद्दे सांगावेशी याच व्यासपीठावर मला वाटतंय. माजलगाव तालुक्यामध्ये लौळ नावाचं गाव आहे. त्या लौळची घटना आपल्याला माहीत आहे की कुत्र्यानं त्या माकडाची दोन पिली मारली. माकडाची दोन पिली मारल्याबद्दल तिथल्या दोन माकडांनी त्या कुत्र्याची 250 पिली मारली. अरे महाराष्ट्रातलं माकड एवढं भयानक आहे, मावळे कसे असतील. दुसरा विषय की त्यांना माहीत नाही महाराष्ट्रामध्ये कळंब नावाचं सुद्धा एक गाव आहे. त्या कळंब गावामध्ये जर शिवरायांच्या पती मोडतोड झाल्यानंतर काय होतंय हे त्यांना माहीत नसावं कदाचित. त्यांना एकदा पुण्याला जाऊन बघा म्हणावं की काय होतंय. त्यामुळं खरं तर आवर घालावं वाटतंय कळंबच्या या लोकांना की कदाचित जाऊन सदाशिवनगरमध्ये सुद्धा जाऊन राडा करतील की काय, अशा प्रकारची भीती मला इथे वाटायला लागली. हे पाहत असताना कळंबच्या बाबतीतला एक वेगळं पण मी आता पुरस्कार देत असताना ऐकत होतो. बाळशास्त्री जांभेकर, रवी वर्मा, अहो हे शिकलेल्या माणसाला जरी विचारलं ना हे लवकर नावं माहीत नाही, तुम्ही पुरस्कार देताय. म्हणजे एवढं इंटिरियर गाव, आतल्या बाजूला हे कळंब आहे आणि ह्या कळंब गावामध्ये अशा प्रकारचे साहित्य. इथल्या पत्रकारांना मी धन्यवाद देतो. पत्रकार म्हटल्यानंतर मी सुद्धा एकमतचा तालुका प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे 93 पत्रकार म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना भावना माहीत आहे. काय काय ठिकाणी तर वेगळंच आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळतं. मात्र इथल्या पत्रकारांनी एवढा मोठा विश्वास संपादन केला आहे. मी शिवजयंती बघतो किंवा अनेक अशा प्रकारचे उपक्रम, खरं तर ते इतरांनी करायला हवे होते, त्याला पाठबळ आपण द्यायचं असतं, पण तर आपण करीत आहात हे वेगळं पण त्या ठिकाणी आहे. म्हणून क्रीडा असेल, साहित्य असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले आता पुरस्कार दिले गेले, ही माणसं या ठिकाणी निर्माण होतात. आणि ही माणसं पाहत असताना मला त्या ठिकाणी उगीचच वाटलं, अण्णा मी पाणी पिलो बिस्लरीतलं का पिलो मी पाणी, एवढं कळंबचं पाणी चांगलं आहे, तर मी आता मुद्दाम तुमचं साधं पाणी पिईल, कळंबचं पाणी पिऊन गेलो असं मला त्या ठिकाणी वाटेल. कारण का कळंबच्या पाण्यामध्ये दम आहे, एवढा दम त्या ठिकाणी आहे की कळंबचं पाणी कुणाला कसं दाखवायचं आहे हे सुद्धा ताकद त्याच्यामध्ये आहे. मग एवढ्या आतल्या भागामध्ये की कळंब आतल्या बाजूला गाव आहे, तरीसुद्धा इथं शिवरायांचा एवढा बोलबाला. कारण का शिवप्रेमी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी काम करतात. तर हे काय असेल कदाचित, तर इतिहासाची मांडणी करत असताना मला असं दिसलं की छत्रपती शिवाजी महाराज 11 मार्च 1666 तुळजापूरला त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर ते आग्र्याला निघालेले. आता एक तुम्हाला मुद्दा सांगतो की सुरुवातीचा जो मध्ययुगीन कालखंडातला 2000 वर्षापूर्वीचा जर रस्ता बघितला औरंगाबादहून जाणारा, औरंगाबाद नव्हतं नाव त्या वेळेला, मात्र इकडे दक्षिणेतला जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता आपल्या कळंबच्या परिसरातून इथून जातोय. नांदूरघाट त्याच्यामध्ये मोडतं आहे, कारण नांदूरघाटला महाजी शिंदेंच्या पत्नीची एक समाधी आहे आणि त्यांचं इथून जातानाचं वास्तव्य सुद्धा दाखवलंय. त्यामुळं असं मला वाटतंय की कदाचित शिवरायांचा जो औरंगाबाद, तुळजापूरहून औरंगाबादचा जो प्रवास असेल तो औरंगाबादचा प्रवास आपल्या कळंबमधून गेला असावा असं माझं त्या ठिकाणी तार्किक मत आहे. आणि त्यामुळं कदाचित की शिवरायांचे पाय या असणाऱ्या गावाला लागले असतील आणि ती कुठेतरी ऊर्जा आपल्यामध्ये काम करते आणि म्हणून आपले एवढ्या स्फोटाने इथं उभा आहात. हे पाहत असताना आपल्या परिसराचा थोडक्यात इतिहास दादाने आता जे वर्णन केलं की माझी मांडणी तेच असते. आज पुणे असेल, मुंबई असेल, ते कोण तिथलं मला माहीत नाही, ते करोडपती असतील तर माझ्या घरी मी लखपती आहे. माझ्यापेक्षा म्हणजे मी स्वतःला कमी लेखायचं काही कारण नाही आहे. म्हणून पुण्यामध्ये सुद्धा व्यासपीठ त्या ठिकाणी ठुकून मी त्या ठिकाणी बोलत असतो. तुम्ही तिथं लाख लिहित असतात, मात्र माझ्या परिसरातला इतिहास तुम्हाला अजिबात माहीत होऊ शकत नाही. आणि हा इतिहास मांडत असताना एक दोन मुद्दे घेऊन मी संभाजीराजावर येणार आहे. तर हे पाहत असताना आपल्या बाजूला असणारं वाशी आहे. वाशीला महाजी शिंद्यांची बहीण दिली आहे कल्याणराव कवडेच्या घरी. त्यांचा मुक्काम 8 दिवस त्या ठिकाणी राहिलेला आहे. आत्ताच त्यांना सांगत होतो की बावण्यांचं जे काही तांदूळजा आहे या तांदूळजामध्ये तांदूळजाची मुलगी अक्कलपूरच्या फत्तेसिंग महाराजाला त्या ठिकाणी दिली आहे. फत्तेसिंग महाराज म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे नातू लागतायत. तर हा जो परिसर आहे हा परिसर किंवा मांडव्यासारखं ठिकाण आहे. तर या परिसरामध्ये प्रचंड अशा प्रकारच्या हालचाली त्या ठिकाणी झालेल्या आपल्याला दिसत आहेत. तर ह्या हालचाली पाहत असताना
आज आपल्याला जी संभाजी महाराजांचा इतिहास मानतोय, मी आपल्या मराठवाडा साहित्य परिषदेचं खऱ्या अर्थानं खूप खूप त्या ठिकाणी अभिनंदन करेन। पुरस्कारकर्त्यांचं तर अभिनंदन आहेच, मात्र वेगळं अभिनंदन हे एवढ्याकरता करतोय की आपण, मी ऐकलं आता की वेगवेगळी संमेलनं तुम्ही घेताय, यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांवर घेतलं, महात्मा फुलेवर घेतलं, तर हा जो काही चळवळीचा जो काही हे असेल तो पुढे नेत असताना संभाजी महाराजांची मांडणी आपल्याला करायची आहे। बघा, गोरे सरांनी भरपूर काही त्या ठिकाणी सांगितलं, मी थोडंसं वेगळं किंवा त्याच्या पुढचं सांगण्याचा प्रयत्न करेन की हा सांगत असताना छत्रपती संभाजी महाराज, बघा एवढे पराक्रमी, एवढी भाषा अवगता, एवढे त्यांचं किती गुणगौरव व्हावं, त्याऐवजी आम्हाला बोलत असताना, अभ्यासामध्ये बोलत असताना काय बोलावं लागतं, केलेली मांडणी खोडून करण्यामध्ये आमची हयात चालली, त्यांचे पराक्रम बाजूलाच राहिले, त्यांची जी काही मांडणी असेल ती पूर्वीची केलेली मांडणी, ती मांडणी बाजूला करण्यामध्ये आपला जो वेळ असेल हा वेळ तिथं चाललेला आहे। आता ही मांडणी पाहत असताना एक मुद्दा कसा चुकीचा आहे याचं एक तुम्हाला मी उदाहरण देतो। आता सरांनी सांगितलं की बुधभूषण असेल, नायिकाभेद सारखे ग्रंथ असतील, नायिकाभेद हा सौंदर्यावर आधारित आहे, तुम्हाला बुधभूषण तुमच्या डोक्यात कसा घुसला नाही, जे लेखक आहे त्यांना बोलतो, तुम्हाला नायिकाभेद कसा घुसला त्यांच्या डोक्यात, म्हणजे स्त्री सौंदर्याचं जे नखशिंकांत अशा प्रकारचं जे वर्णन आहे ते वर्णन त्यांनी ते करायला सुरुवात केली असताना किंवा केली आणि त्याच्यानंतर एक थोडंसं कसं होत गेलं। बघा, शिवरायांच्या भोवती एक वलय वेगळं आहे आणि संभाजीराजांचं वलय वेगळं आहे। संभाजीराजांना नेहमी मांडणी करताना रगेल आणि रंगेल, नशाबाज अशा प्रकारचं वर्णन केलं गेलं आणि हे वर्णन करत असताना त्यांच्या भोवती काही स्त्रियांची नावं चिकटवली। गोदावरीसारखं पात्र आहे, जी काही कमळा असेल तिचं पात्र त्या ठिकाणी चिटकावलं, तुळसा चिटकावली, याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो। ते उदाहरण पाहता असताना एक पहिलं उदाहरण आहे गोदावरीचं। आता ही संभाजीराजांच्या बाबतीत थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की संभाजीराजांच्या बाबतीतलं एक वाक्य आहे किंवा त्यांची मांडणी करत असताना आपल्याला 1960 संभाजी महाराजांविषयी वाचन, जे काही लेखन असेल ते लेखन मोठ्या प्रमाणात उपलब्धच नव्हतं 1960, म्हणजे बेंद्रे वगैरे लिहित होते तोपर्यंत मोठं लेखन नव्हतं। मग आपल्याला होतं काय, ग्रॅमडेपची ब्रखर होती, ग्रॅमडेपने लिहिलेली मराठ्यांचा इतिहास जो असेल त्या कालखंडात लिहिलेला तो तिथं आपल्यासमोर आहे, द हिस्ट्री ऑफ मराठ्यास त्याचं नाव आहे। 1826 जो ग्रॅमडेप सातारचा रेजिडेंट म्हणून काम करतो आहे, पुन्हा कलेक्टर तिथं झालेला आहे, तो इतिहास आपल्याला पाहावा लागतो। बखरी भरपूर आहेत, सभासद बखर असेल, चिटणीस बखर असेल, 91 कलमी बखर असेल, याच्यामध्ये वर्णन केलं, त्याच्यामध्ये तेच आहे। आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांचं चरित्र आपल्यासमोर जे आलं तर ते नाटकाच्या स्वरूपात आलेलं आहे। आपण 2-4 नाटकाचीच नावं घेतो, 2-4 नाटकं नाही, तब्बल 40 नाटकं आहेत संभाजी महाराजांवर। आणि त्यातल्या काही नाटकाचा जो उल्लेख या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय, या 1829 आत्माराम पठारे यांनी नाटक लिहिलं, संगीत श्री छत्रपती संभाजी, त्याच्यामध्ये तुळशीचं पात्र घातलं, म्हणजे संभाजी राजे मांडायचे तर त्याच्या भोवती सौंदर्याने एक स्त्री आलीच, अशा प्रकारची रचना यांनी करायला सुरुवात केली। त्यानंतर सोनाबाई केरकर नावाच्या एका नाटककारानं संगीत छत्रपती संभाजी नावाचं नाटक लिहिलं, त्याच्यामध्ये तोच आहे। आणि जो वाद निर्माण झाला तो वाद 2 नाटकामुळे इथं निर्माण झाला, ते आहे राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास आणि त्यानंतर आलेलं वसंत कानेटकरांचं जे नाटक आहे, मला वाटतं मी पहिली दुसऱ्या असताना त्या कालखंडामध्ये कुठेतरी पाहिलं होतं, रायगडाला जेव्हा जाग येते। आता या नाटकामध्ये बघा काय केलं कानेटकरांनी, गोदावरी नावाचं पात्र तर लिहायला सुरुवात केली। आता कानेटकरांनी गोदावरीला एवढं रंगवलं की संभाजी महाराज हे गोदावरीच्या प्रेमात पडले होते, त्याकरता रोज रायगड उतरून संभाजी महाराज खाली जात होते। आता हे ज्यावेळेस कानेटकरांना विचारलं की तुम्ही कुठून घेतलं हे वाक्य, त्यांनी सांगितलं हे वाक्य मी घेतलंय त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या शिवछत्रपती ग्रंथातून। आता शेजवलकर म्हणजे आमच्या इतिहासातलं खरं तर फार वेगळं व्यक्तिमत्व आहे। आता शेजवलकरांनी पुस्तकात काय लिहिलं, शेजवलकरांचा एक ग्रंथ आहे छत्रपती शिवरायांच्या संकल्पित चरित्राचा आढावा, म्हणजे संकल्पना मांडल्या शेजवलकरांनी, फक्त काय संकल्पना मांडली माहीत आहे का, की शिवरायांचं चरित्र कसं असावं याचं जे काही संकल्पना ज्याला आपण म्हणतो पुस्तिका, म्हणजे ओळखपत्र ज्याला आपण म्हणता येईल, हे किती पानाचं आहे, 600-700 पानाचं आहे, म्हणजे नुसतं कसं छापावं एवढं,
त्यातले काही चांगले मुद्दे सुद्धा आहेत. शिवरायांचा मुक्काम रायगडावर किती दिवस होता, शिवरायांचं एकूण आयुष्य दिवसात त्यांनी काढलेलं आहे, म्हणजे छान आहे. मात्र या ठिकाणी फार मोठी चूक या शेजवलकरांनी करून ठेवली. आणि ही चूक काय होती शेजवलकरांनी केलेली, तर त्याच्यामध्ये येत आहेत आत्ता सांगितल्यासारखं की संभाजीराजे रोज एका ब्राह्मण मुलीकरता, अजून नाव नाही लिहिलं त्यांनी, त्याच्यामध्ये नाव दिलेलं नाही आहे, एका ब्राह्मण मुलीकरता रोज संभाजी महाराज रायगड उतरतायत. आणि रायगड, रायगडाचं किंवा कुठल्याही किल्ल्याचं जर आपल्याला वर्णन करायचं झालं, आपल्या गावच्या वेशीचं वर्णन करायचं झालं, तर त्यामध्ये एक मुद्दा आपल्याला माहीत असला पाहिजे की आपल्या गावची वेश असेल किंवा किल्ल्याचे जे काही दरवाजे असतील, दिवस माळावा की दरवाजे बंद झाले आणि दिवस उगवल्याशिवाय दरवाजे उघडले जाणार नाहीत. भलेही छत्रपती शिवाजी महाराज आले तरी, मात्र ही संभाजी महाराज नेमके जात कसे असतील हा वादाचा मुद्दा आहे. मात्र त्यांनी तिथं लिहिलं की रोज रात्री जात आहेत. आता कसे जातात याचं वर्णन केलं नाही. त्यांनी सांगितलं की ब्राह्मण मुलीसाठी ते जात आहेत. आणि मग शिवाजी महाराजांनी एक आदेश दिला की भलेही माझा पुत्र असेल, मात्र जे रात्री बेरात्री जर ते गडकोट किल्ले किंवा जर गड उतरत असतील तर संभाजी महाराजांचा कडेलोट करावा. मग आता कडेलोट आपला होणार आहे म्हटल्यानंतर संभाजी महाराजांनी विष देऊन शिवरायांना ठार केलं. ही उल्लेख आहे श्री छत्रपती ग्रंथातला. शेजवलकरांचा उल्लेख आहे. आता हा उल्लेख कधीच आहे बघा, ते सांगतात की 1675 साली शिवरायांना विष दिलं आणि शिवाजी महाराज गेले. शिवाजी महाराजांचं निधन आपल्याला माहीत असेल 1680 आहे. आता उल्लेख कसा आहे 1775 एकदा शिवाजी महाराज गेले. आता शेजवलकरला विचारलं की तुम्ही हा पुरावा कुठून घेतला सांगा. शेजवलकरने सांगितलं इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी, म्हणजेच त्या कालखंडातले जे काही इंग्रज होते ना, त्या इंग्रजांनी पत्रव्यवहार करायचे. इंग्रज आता मुंबईचा जो काही गव्हर्नर असेल तो सुरतला पत्रव्यवहार करायचा, मुंबईचा जो असेल कलकत्त्याला करायचा किंवा लंडनला करायचा. तर त्याचं सुद्धा एक एकत्रित प्रकाशन झालेलं आहे. तर त्याचं नाव आहे इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी. तर त्यांनी सांगितलं की मी कुठून घेतलं, या असणाऱ्या त्या जो कोणी तिथला जो काही तिथला असणारा अधिकारी आहे, या अधिकाऱ्याने लिहिलेलं आहे की बाबा शिवाजी महाराजाला 1675 साली संभाजी महाराजांनी शिवरायांना विष देऊन मारलं. आता बघा दुसरं लगेच पत्र आहे इंग्रजांचं. दुसरं पत्र आहे 6 एप्रिल 1676. आता शिवाजी महाराज दुसऱ्यांदा मारायला लागले. बघा दुसऱ्यांदा त्यांनी मारलं तर त्याच्यामध्ये ते लिहत आहेत की शिवरायांना विष दिलं तर ते संभाजी महाराजांनी नाही तर एका न्हाव्याने विष दिलेलं आहे. म्हणजे 1676 संभाजी महाराज दुसऱ्यांदा आपलं शिवाजी महाराजला दुसऱ्यांदा त्यांनी मारलं. म्हणजे कशा चुका होतात बघा, त्याची पडताळणी कशी होत नाही आहे. आता याचाच धागा धरून मग वसंत कानेटकरांनी काय केलं, एक ब्राह्मण स्त्रीला भेटले, भेटायला जात होते बस. मग तेवढा धागा धरला आणि आणखी एक आधार, बुसातीन उस सलातीन नावाचा एक ग्रंथ आहे आमच्या इथं, त्याला बरंचसं अस्सल मानतो आम्ही. म्हणजे अशी होती आदिलशाही विजापूरची. हा 1829 साली लिहिलेला हा जो ग्रंथ असेल तर मोहम्मद झुबीर नावाच्या लेखकाने त्यात लिहिलेला आहे. 1829 म्हणजे फार कालखंड आहे. त्याच्यामध्ये त्यानं काय केलं बघा की या जी काही ब्राह्मण स्त्री आहे, या ब्राह्मण स्त्रीला त्यानं आणखी एक पुढं आपलं काय मत चिटकावलं. त्यानं सांगितलं ही अण्णाजी दत्तूची मुलगी आहे. आता अण्णाजी दत्तूची मुलगी म्हणल्यानंतर तिचं नामकरण करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा ब्राह्मणाची मुलगी आली, शिवाजी महाराजाला दोनदा तिथं मारलं, 1675 एकदा मारलं, 1676 एकदा मारलं. आणि मग आता ब्राह्मणाची मुलगी आहे म्हटल्यानंतर अण्णाजी दत्तूची मुलगी आहे. मग गडाच्या खाली ते राहत आहेत मंत्री. मग त्यांनी लगेच त्यांनी काय केलं कानेटकरांनी की तिला नाव देऊन टाकलं गोदावरी. मग हे जी शिवाजी महाराज संभाजी महाराज आहेत गोदावरीच्या प्रेमात पडले होते आणि म्हणून ते जात होते. अशा प्रकारचं ते पात्र त्या नाटकामध्ये आपल्या रंगवलं आणि नाटक त्या कालखंडामध्ये भरपूर चाललं. लोकाला जाण नव्हती, वाचक नव्हते. मग या गोदावरीची प्रत्यक्ष अवस्था काय किंवा त्याच्याही पुढे जाऊन आणखी एका भादरानं काय केलं बघा, शंकर चव्हाण नावाचं एक आणखी एक नाटककार निघाला आणि त्यांनी तर डायरेक्ट सती गोदावरी नावाचं नाटक लिहून टाकलं. म्हणजे ते पात्र गोदावरी त्या कालखंडामध्ये एवढं रंगवलं गेलं की त्या गोदावरीला ज्यावेळेस मरणाची इच्छा झाली ती म्हणते की मला सती जायचं आहे आणि माझ्या असणाऱ्या चितेला अग्नी संभाजी महाराजांनी द्यावा असं वर्णन त्याच्यामध्ये केलं. आता या लोकांना याचं एक भान राहत नाहीये. ते भान कुठलं आहे बघा, मी तुम्हाला सांगेन की 1675-76 एकतर मला मुद्दा नमूद करायचा आहे की 1675-76 शिवरायांच्या जन्मतारखा मृत्यूच्या तारखा चुकीच्या आहेत. शिवाजी महाराजांचं निधन झालंय 3 एप्रिल 1680 आणि तुम्ही 1675-76 एकदा शिवाजी महाराजांना कसं मारताय. दुसरा मुद्दा असा
की त्यांचाच एक जॉन फ्रायर नावाचा आणखी एक अधिकारी आहे आणि तो अधिकारी इंग्रजांना आपल्या वरिष्ठांना लिहितोय. जॉन फ्रायर काय लिहितोय बघा, त्याचं पत्र कधीच आहे, 1676 पत्र आहे. आणि तो त्याच्यामध्ये काय म्हणतोय की संभाजी महाराजांनी उत्तर कन्नडा म्हणजेच कर्नाटकाचा उत्तर भाग आणि गोवा भागामध्ये आपल्या तलवारीनं उच्छाद मांडलेला आहे. म्हणजे संभाजी महाराज 1675-76 कर्नाटक भागामध्ये आदिलशाह असेल या इंग्रज असतील डच असतील पोर्तुगीज असतील यांच्या विरुद्ध तलवार तिथं त्या चालवत आहेत आणि नाटककार इथं त्यांना श्रृंगार रसामध्ये घालतायत. गोदावरीचं पात्र अशा रीतीनं तिथं चुकीचं इथं घातलेलं आपल्या आढळून येतंय. याच्याही पुढं जाऊन ज्यावेळेस आपण रायगडावर गेलो, रायगडावर गोदावरीची समाधी दाखवली जाते. ही गोदावरीची समाधी आहे. लोकांना पुन्हाही बरं वाटायला लागलं की वा गोदावरीची समाधी आहे, मग खरंच हे बरोबर असेल. मात्र ज्यावेळेस संशोधन झालं तर ते संशोधन झाल्यानंतर असं दिसून आलं त्याच्यामध्ये ही समाधी सवाई माधवरांच्या जे पत्नी आहेत येसुदाबाईची समाधी आहे. सर पुनर्मांडणी या पद्धतीने झाली पाहिजे. आपण एका माणसानं काहीतरी विरोध केला म्हणून आपण त्याच्या विरोधात लिहायचं माझी पद्धत ही नाही आहे. म्हणून मला बऱ्याच वेळेला अडचण येतात की पुरोगाम्यांना वाटतं की सर इकडं जरा RSS टाईप लिहितात का काय, आणि RSSला वाटतंय की सर हे पुरोगामीत का काय. मात्र माझी जी दिशा असेल, माझी दिशा ही संदर्भाची दिशा आहे. मला जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत मी अजिबात मत व्यक्त करत नाही. मग भलेही माझं जग विरोधात गेलं असेल तरी सुद्धा चालेल. कारण का की इतिहास सांगणं हे इतिहासकाराचं काम आहे. आज लिहिला हा जो चुकीचा इतिहास असे असेल पुढची पिढी तशाच प्रकारे वागायला लागते. दुसरं प्रकार मी तुम्हाला सांगतो की आणखी एक पात्र रंगवलं गेलं, कमळा. संभाजी महाराजांना आणखी एक स्त्रीचं त्या ठिकाणी चिटकावली गेली, ती आहे कमळा नावाची स्त्री. आता ही सुद्धा बघा, कमळेची समाधी कुठं दाखवली माहिती आहे तुम्हाला, पन्हाळ्याच्या पायथ्याला आहे. गाईडसुद्धा सांगतात ही कमळेची समाधी आहे. आमचेच गुळवणी नावाचे एक इतिहासकार आहेत, हे जुने आहेत, आत्ताचे नाहीत, हे 70-75 सांगायला लागले तुम्हाला. या गुळवणी सरांनी त्याच्यावर भरपूर संशोधन केलं, त्याची अस्सल कागद काढली आणि त्याच्यानंतर थोरातांची कमळा ज्याला आपण म्हणता येईल ती थोरातांची कमळा म्हणजेच कोण आहेत तर शाहू महाराजांच्या कालखंडातले अतिशय नामांकित जे सरदार होते यशवंतराव थोरात त्यांचं नाव आहे. त्यांचं निधन तिथं झालं आणि त्यांची वैयक्तिक समाधी आहे. यशवंतराव थोरात आणि त्यांच्या पत्नी गोदाई यांची समाधी ती आहे. आणि ते दाखवता कोणाची, कमळाची, म्हणून तुम्ही दाखवताय. म्हणजे अशा रीतीनं जे पात्रच नव्हतो महाराज त्यावेळेला 1676-80 फार कमी अवधीमध्ये संभाजीराजे हे रायगडावर राहिले आहेत. प्रभावलीचे सुभेदारी महाराजांनी त्यांना देऊन टाकलेली होती. त्यामुळं गोवा पन्हाळ्याच्या पलीकडल्या बाजूला 7-8 महाराज आपली तलवार गाजवत आहेत, यांना वेळ कुठे असल्या भानगडी करत बसायला. मात्र अशा प्रकारचं लिखाण त्या ठिकाणी केलं गेलं आणि त्यामुळं आज आपण गोंधळात पडतोय. तर हे सांगत असताना मी आत्ता सुरुवातीला सांगितलं की संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना आपल्याला डिफेन्समध्ये जावं लागतं. त्यांचं वेगळं पण त्या ठिकाणी सांगताना पुरावे दाखवतानाच आपली बेजारी होती. आज 70 गेली संभाजी महाराजांचा पुरावा दाखल करून, नाही रे बाबा असं होतं, अरे त्यांचे पुरावे द्या ना, चांगले पुरावे मांडा. शिवराय संभाजीराजांचं त्या ठिकाणी असणारे चरित्र जे असल असेल ते तुम्ही त्या ठिकाणी मांडा. दिलेरखानाचं उदाहरण मी तुम्हाला देईन. ज्यावेळेस संभाजी महाराज दिलेरखानावर गेले, दिलेरखानाकडे ज्यावेळेस गेलेले होते, मग लगेच म्हटलं की दोघांमध्ये आईवडिलांमध्ये आपलं पितापुत्रामध्ये त्या ठिकाणी बेबना होतात आणि मग संभाजी महाराज त्या ठिकाणी जाऊन मोगलांना मिळाले, अशीही मांडणी त्या ठिकाणी झाली. आता त्यावेळी ज्यावेळेस बेंद्रे सरांनी त्याच्यावर छान अशा प्रकारची मांडणी त्यावेळेस करायला सुरुवात केली. कमल गोखलेंचं मी आपल्याला आवाहन करेल, संभाजी महाराज वाचायचे असतील तर कमल गोखले असतील किंवा त्यानंतर वासी बेंद्रे असतील यांचं चरित्र तुम्ही वाचा किंवा यांची मांडणी तुम्ही त्या ठिकाणी वाचा. जे प्रत्येक मी बोलत असेल, आज सुद्धा मी तुमच्याकडे बोलतोय, त्याचं कंसामध्ये आधार देईन. मी हे कुठून बोलतोय तुम्हाला, मी कुठल्या गप्पा नाही मारणार. तर तशा प्रकारे यावेळी दिलेरखानाची मांडणी करत असताना ज्यावेळेस शिवाजी महाराज दक्षिण स्वारीवर गेले होते, दक्षिण स्वारीवर जात असताना महाराजांनी यांना पाठीमागं ठेवलं आहे. आता पाठीमागं ठेवत असताना कधी कधी मला थोडंसं या व्यासपीठावरून वेगळं मत सुद्धा मांडेल, कदाचित हा वादाचा मुद्दा आहे. शिवरायांचा राज्याभिषेक झाला नसता तर मला असं कधी वाटतं, कारण का राज्याभिषेकापासून घरामध्ये कुरबुरीला सुरुवात झाली आहे. यांच्यानंतर कोण, ज्यावेळेला एखादा कार्यक्रम होतो बघा, आपलं लग्न होतं, एखादा कार्यक्रम होतो त्यामध्ये जरा चांगले साड्या फिड्या घातल्या चांगल्या जर मिरवायला सुरुवात केली की झालं 4 तिथं दुखायला लागतं. आपण बघू शकतो माणसाला जर शत्रू शोधायचे असतील, माणसाला शत्रू निर्माण करायचे असतील, माझा कुणाचाच संबंध नाही, जर तुम्हाला शत्रू करायचा असेल तर तुम्ही प्रगती करून दाखवा, ऑटोमॅटिक शत्रू तयार होतात.
तर तसं राज्याभिषेक झाल्यानंतर ज्या वेळेला युवराज म्हणून संभाजीराजे बाजूला आले त्यावेळेला थोडीशी घरामध्ये धुसफूस सुरू झाली. आणि यावेळेला शिवरायांनी ज्यावेळेस दक्षिण मोहीम हाती घेतली तर त्यावेळेला त्या संभाजी महाराजाला वेगळी अशा प्रकारची योजना दिली आणि ते त्या ठिकाणी गेले. आता याच्यामध्ये दोन मत आहेत आमच्या इतिहासामध्ये, कदाचित घरातली धुसफूस असेल किंवा कदाचित दोन जी मुलं आहेत त्यांची संभाजीराजे आणि राजाराम महाराज या दोघांना स्वतंत्र राज्य असावं अशी सुद्धा कल्पना कदाचित असू शकते. ती दुमत आहेत. तर यावेळेला शिवाजी महाराज ज्यावेळेस इकडं दक्षिण स्वारीला गेले होते, अहो दक्षिण स्वारीचं वर्णन तुम्हाला सांगतो शिवरायांचं, कारण संभाजी महाराजांचा जरी विषय असला तरीसुद्धा मी दीपावळीमध्ये बेळगावपासून ते विजापूरपर्यंतचा मधला पट्टा घेतला होता फिरायला. आपल्याला आश्चर्य वाटेल की खेडेगावचा मी तुमच्यासारखा माणूस इथला उस्मान जिल्ह्यातला आहे, अहो त्या परिसरामध्ये चार किल्ले असे आहेत की तुम्ही नावंसुद्धा ऐकली असतील. पारसगड कुणी ऐकलं मला सांगा, पारसगड, नरगुंद, रामदुर्ग, गजेंद्रगड हे किल्ले कधी ऐकलेत का? हे शिवरायांनी बांधलेले किल्ले आहेत. बेळगाव परिसरामध्ये हे शिवरायांनी बांधलेले किल्ले आहेत. आता मी पुन्हा तोंडचं बोलत नाही, या मराठी साहित्यामध्ये कुठंही याची नोंद नाही आहे. बेळगाव गॅजेटरमध्ये याची नोंद आहे. तिथं जी काही गदग जिल्हा आहे तिथल्या गॅजेटरमध्ये नोंद आहे. तिथल्या असणाऱ्या कन्नड साहित्यामध्ये याची नोंद आहे. मग या परिसरामध्ये शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी जात आहेत, किती मोठं व्यक्तिमत्व यांचं आहे. तामिळनाडू तंजावर परिसरामध्ये शिवाजी महाराज गेले आणि शिवाजी महाराज गेल्यानंतर साजरा गोजरा जी काही किल्ले तिथं असतील त्या किल्ल्यावर गेल्यानंतर महाराज सकाळची वेळ आहे, सकाळची वेळ असताना त्यांना कुणीतरी सांगितलं की भरपूर लोक तुम्हाला भेटायला आलेले आहेत. आता हे भेटायला लोक आले म्हटल्यानंतर शिवरायांना वाटलं की हे कदाचित शत्रू असतील किंवा मला पाहायला लोक आले असतील. तर हे लोक कोण होते माहिती आहे तुम्हाला? ज्यावेळेस शिवाजी महाराज त्यांना सामोरे गेले, आपले जसे गमजे घेतो तसं काही काही गटुडे बांधलेले आहेत, त्यांना वाटलं भाकरी फिकरी असतील. महाराज समोर उभा राहिले, ते गटुडे खाली पडले आणि गटुडे खाली पडल्यानंतर महाराज विचारले कोण आहात, काय तुमचं काम आहे सांगा. त्यांनी सांगितलं आम्ही या परिसरातले सावकार आहोत आणि हे आमच्याकडं असणारं दाग दागिनं पैसा अडका तुम्हाला मी इथं तुमच्या चरणाशी अर्पण करतोय. आमची आट एवढीच आहे की तुम्ही आमच्यावर राज्य करा. मला सांगा हे शिवरायांना कुणी पाहिलं नाही अशी माणसं शिवरायांनी जमा केली आणि मग शिवराय आपल्या मुलाच्या बाबतीत नीट मागणार नाहीत का? मग शिवरायांनी त्या ठिकाणची कर्नाटक मोहीम घेत असताना या ठिकाणी काय हालचाली व्हायला लागल्या. संभाजीराजांनी त्यांची चुणूक आहे. आपल्याला माहित आहे की कर्तृत्ववान जे माणसं असतात स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करीत असतात. भले वडिलाचं असलं तरीसुद्धा प्रत्येकाला वाटतं की माझं कर्तृत्व वेगळं असलं पाहिजे. आणि म्हणून संभाजीराजांचं त्यावेळेला ज्यावेळेस दिलेर खान या ठिकाणी आणला होता तर त्यांच्यामध्ये पत्रव्यवहार हा निश्चित झालेला आहे. त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी त्याला सांगितलं होतं, शिवरायांनी या दिलेर खानाने एक पत्र पाठवलेलं आहे. दिलेर खानाने पत्र पाठवलं तर म्हणतात की तुम्ही आमच्याकडे आलात तर आपण त्यांना धुसफुसीचं कदाचित माहीत असावी तर आपण वेगळं काहीतरी करू शकतो. बघा फोडण्याचा प्रयत्न दिलेर खानाने ज्यावेळेस केला त्यावेळेला संभाजीराजांनी त्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये ते सांगतायत आबासाहेबांचे संकल्पित ते चालवावे, आबासाहेबांचे संकल्पित ते चालवावे हे आम्हास अगत्य आहे. म्हणजेच त्यांनी जे काही चालवलेलं आहे त्याच्यामध्ये कुठं मला बाधा आणायची नाही. शिवरायांच्या विरोधात मला एक तसूभरही जायचं नाही, मला माझं राज्य निर्माण करायचं आहे, तुझी आठ काय सांग. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपल्याला आदिलशाही वगैरे एकला मुलूक घ्यायचा आहे. मग या असणाऱ्या संभाजीराजांना सुद्धा वाटायला लागलं की जर कदाचित आपण शिवरायांच्या अपरोक्ष आदिलशहाचा मुलूक मारला आणि मी सुद्धा एवढं घेतलं तर कसं. आणि म्हणून ते ज्यावेळेस दिलेर खानाला जाऊन मिळालेले आहेत तर दिलेर खानाला जाऊन मिळाल्यानंतर आपल्याला माहीत आहे की आपल्या परिसराचा ज्यावेळेस उल्लेख करतो संभाजीराजांची स्वारी नळदुर्गच्या किल्ल्यावर झालेली आहे. याच दरम्यान दिलेर खानच्या सोबत असताना तर हे जात असताना ज्यावेळेस स्वारी तिथं झाली बराचसा मुलूक जिंकून घेतला आणि मुलूक जिंकून घेतल्यानंतर ज्यावेळेस दिलेर खान हा बहादूरगडाला आलेला आहे. बहादूरगड म्हणजे सांगोल्याच्या पलीकडचा किल्ला आहे. बहिर्जी नाईक त्यांची समाधी तिथं आहे. बहादूरगडला आल्यानंतर ज्यावेळेस तिथं त्याच्यावर हल्ला केला, फिरगोजी नरसाळ हा तिथला किल्लेदार आहे, शिवरायांचा सच्चा पाईक फिरगोजी नरसाळांनी बघितलं दिलेर खान खाली उभा आहे, त्यानं तोफा सज्ज ठेवल्या होत्या, मात्र ते बघतायत युवराज आहेत आपल्या समोर. त्यांनी सांगितलं की तोफा कुणी चालवू नका. मग तोफा चालवल्या गेल्या नाहीत, दोन मिनिटांमध्ये किल्ला हवाली केला गेला. हा किल्ला हवाली केल्यानंतर हे ज्यावेळेस महाराजांना कळालं हा किल्ला आपला गेलेला आहे, पडलेला आहे किल्ला,
फिरगोजी नरसाळ्याला तिथं पाचारण करण्यात आलं आणि फिरगोजी नरसाळ्याला विचारलं की किल्ला हवाली का केला, बिना लढता तुम्ही किल्ला हवाली का केला? ते म्हणतात युवराज आहे. युवराज असले म्हणजे काय? स्वराज्य महत्त्वाचं आहे. युवराज असून मी जरी असलो तर त्या ठिकाणी कुठली बाधा येता कामा नये. फिरगोजी नरसाळ्याला तोफेच्या तोंडाला द्यायला शिवाजी महाराज निघालेले होते. म्हणजे एवढं गडद प्रशासन असतं होतं. मात्र त्यावेळेला तिथं बहादूरगडावर एक घटना घडली आणि ती घटना होती की ज्यावेळेस हा किल्ला जिंकून घेतला दिलेरखानानं तिथल्या 700 माणसाचे हात आणि पाय तोडण्याची शिक्षा तिथं दिली. आता हातपाय तोडण्याची शिक्षा दिल्याबरोबर संभाजी महाराजांच्या मनामध्ये प्रथमतः या ठिकाणी निर्माण झाली की आपली चूक काय झालेली आहे. आपण गेलो होतो मुलूक जिंकण्याकरता, वेगळा आपलं प्रांत असावा, आपल्या आबासाहेबांना दाखवावं की मी सुद्धा काहीतरी करू शकतो. जसं तुम्ही आता दौऱ्याला निघाले आहात तशाच प्रकारे मी सुद्धा आदिलशहाचा मुलूक तुमच्या अप्रोक्ष मारला आणि तुमच्या चरणावर अर्पण करावं. मात्र घडलं वेगळंच. आणि मग त्यानंतर आता जायचं कसं हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला तर त्यावेळेला शिवरायांतर आता काळजी वाटायला लागली होती. आपले युवराज त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांना परत कसं आणावं? बऱ्याच कप्त्या त्या ठिकाणी झाल्या. आणि झाल्यानंतर हे संभाजी महाराज दिलेरखानाच्या छावणीतून निघून ज्यावेळेस शिवाजी महाराजापुढे गेले आहेत तर त्यावेळेचे दोन डायलॉग आपल्याला फार महत्त्वाचे असतात. त्यांच्यातले जे काही डायलॉग म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये झालेले जे संभाषण असेल तर ते संभाषण आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांना ज्यावेळेस आपले युवराज दिसले तर त्यावेळेस ते सांगतायत, अक्षरशः कवटाळलं त्यांना आणि कवटाळून ते सांगतायत, लेकरा लेकरा तुला मारायचा डाव होता, बरं झालं तू परत आलाच. मला सांगा, दोघांमध्ये बेबनाव असतात तर अशा प्रकारचं वाक्य आलं नसतं. संभाजी महाराज तेवढ्या द्वेषानं म्हणतायत, आबासाहेब आबासाहेब मला आपल्या पायाच्या आण आहे, मला आपल्या पायाच्या आण आहे, मला कुठेही जायचं नव्हतं, मी दूध भात खाऊन राहीन आणि आपल्या चरणाची सेवा करेन, मला कुठलंही राज्य नको आहे. मला सांगा की हे दोघांच्या मधले जर संभाषण फुटून गेल्यानंतर जर असेल तर याच्यामध्ये मला वाटत नाही की कुठंतरी बेबनाव होता. मात्र ही मांडणी करण्याच्याऐवजी ते मोगलांना मिळाली, ते कुठंतरी गेले, अशा प्रकारची मांडणी त्या ठिकाणी होते. तर त्यानुसार आपल्याला मांडणी करता असताना की वेगळी मांडणी कशी करायची आहे याचा त्या ठिकाणी आपल्याला भान असलं पाहिजे. आणि संभाजी महाराजांच्या वरती शेवटचे आरोप केले जातात किंवा तुलना केली जाते. कुठल्याही प्रकारच्या दोघांची तुलना जगामध्ये होऊ शकत नाही. शिवरायांची तुलना संभाजीरायांची करणं, संभाजीरायांची तुलना पुन्हा शाहू महाराजांची करणं, आपल्या घरामध्येच तुलना होत नाही आहे. तर कारण का? प्रत्येक वेळेला परिस्थिती वेगळी असते मित्रांनो. एखादा व्यापारी असेल मोठा आणि व्यापाऱ्याची तुलना जर आत्ताच्या व्यापाऱ्याशी केली, अहो आम्ही राज्य कसं उभा केलं, अहो काय होतं आमच्या वेळेला, आपण बघतो आप्पा किंवा आपण कसं उभा केलं आहे छोटं छोटं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेना वाढवत असताना काय होतं त्यावेळेला, 88-86 काय होतं त्यावेळेची परिस्थिती? आता ती तुलना जर आपल्या मुलाशी करायची झाली तर काय आता आपण करू शकतो का? अजिबात करू शकत नाही. मात्र ती तुलना करण्यामध्ये या ठिकाणी चूक आपण करतोय. कारण का? की शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांच्या तुलनेमधला फरक मी तुम्हाला सांगतो. कमी लेखण्याचा उल्लेख नाही आहे. शिवरायांचा जो काही मुकाबला झाला असेल तर शिवरायांचा मुकाबला कुणाशी झालेला आहे? अफजलखानावर स्वारी केली, शाहिस्तेखानावर स्वारी केली, किंवा आणखी जो कुणी असेल त्याच्यावर, प्रत्येकावर स्वाऱ्या महाराजांनी केल्या आहेत. जसवंत सिंग सिंगावर स्वारी केली असेल. ह्या स्वाऱ्या ह्या राजाच्या विरोधात, कुठल्या बादशाहच्या विरोधात झाले नाही. शिवरायांच्या स्वाऱ्या ह्या सरदारांच्या विरोधात झालेले आहेत, हे लक्षात घ्या महत्त्वाचं वाक्य. या स्वाऱ्या ह्या सरदारांच्या विरोधात झालेल्या आहेत. मात्र ज्यावेळेला 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर जोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत होते तोपर्यंत औरंगजेबानं रायगड सोडण्याचा बेत चाकलेला नाही आहे. आमच्या इतिहासामध्ये एक नोंद सापडते की जग भलतेही त्यांना आदिलशाह असेल त्याला वाटतंय औरंगजेबाला तुम्ही मांडी औरंगजेबाची करत असताना हिंदुस्थानचा सम्राट म्हणू नका, आशियाचा सम्राट म्हणा. आजचं 5 पंतप्रधानांचं राज्य आहे औरंगजेबाचं, 5 पंतप्रधानांचं, काबूल कंधारपासून ते हिंदुस्थानपर्यंत राज्य आहे अफजल सॉरी औरंगजेबाचं. औरंगजेब जर चालला ना त्याला आम्ही वरवंटा म्हणतो, वरवंटा निघतो ना तसं. 5 लाखाची फौज घेऊन औरंगजेब निघायचा, एवढं मोठं असं आहे. तर त्या औरंगजेबाला शिवरायाप्रती अशा प्रकारची भावना होती की हा माणूस काही करू शकतो. कारण का? ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून गेले होते, आग्र्याहून सुटल्यानंतर बघा आपण अंधश्रद्धेमध्ये आपल्यालाच घालतो, हिंदू समाज फार अंधश्रद्धेचा आहे. शिवाजी महाराज सुटून गेले, पळून गेले, त्याच्यावर भांडणं पुन्हा करतो. आपले इतिहासकाराला काही कामं नसतात. शिवाजी महाराज पळून गेले म्हणून एका बिचारा मुस्लिम लेखकानं लिहिलं, त्याच्यावर भरपूर चर्चा झाली. शिवाजी महाराज पळून जाणं हा पराक्रम आहे, लक्षात घ्या त्यावेळेचा, शत्रूच्या तावडीतून. मात्र त्याच्यावर वाद निर्माण करतो आपण. तर शिवाजी महाराज ज्यावेळेस तिथून निष्ठून गेले, निष्ठून गेल्यानंतर
एका लेखकाने लिहून ठेवलंय, थेवेनॉट नावाचा लेखक आहे किंवा इतिहासकार आहे, डॉक्टर आहे तो, आणि तो काय म्हणतोय आपल्या पुस्तकामध्ये किंवा त्याच्या डायरीमध्ये नोंद करतोय की शिवाजी महाराज इथून पळून गेले म्हणजे हे सोपी बाब नव्हती, मात्र शिवाजी महाराजांना काळी जादू येत होती, ब्लॅक मॅजिक त्याला म्हटलंय, म्हणजे शिवरायांना काळी जादू येत होती म्हणतोय तो। म्हणून या काळ्या जादूच्या आधारे शिवाजी महाराज हवेत उडू शकतात, शिवाजी महाराज जमिनीत घुसतायत पाहिजे ते रूप घेऊ शकतात, इंग्रजांना वाटलंय हे। वास्तवात वास्तविक पाहता आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजची ही युक्ती होती, म्हणजे त्यामुळं औरंगजेबानं कधीही धाडस केलं नाही। आणि एक प्रसंग औरंगजेबाचा सांगतो की त्याला वाटलं की जावं आता आणि आपण काय करावं, शिवरायांना घ्यावं। औरंगजेब खरं तर औरंगजेब मांडण्याकरता सुद्धा मला बोलवा एवढा बेरकी माणूस आहे, मस्त औरंगजेबावर बोलताना बरं वाटतं, जसं इकडे निजामावर मी सातव्या निजामावर बोलतो, छान व्यक्तिमत्व आहे ते। तर ते मांडत असताना औरंगजेब ज्याचा बायकावर विश्वास नाही, ज्याचा पोरावर विश्वास नाही, अतिशय भलतंच पात्र आहे ते। मी मगाशी सांगितलं की शिवाजी महाराज म्हणतायत लेकरा मला सोडून जाऊ नको, म्हणजे आपल्या पोरावर कशा प्रकारचं प्रेम करतायत। आणि औरंगजेब एकदा मुलाने त्याला पत्र पाठवलं, त्यांच्या मुलाने पत्र पाठवलं औरंगजेबाला, आणि ते सांगतायत की माझं पोट दुखतंय, मला शाही हाकीम पाठवा। हाकीम म्हणजे त्यावेळेचं डॉक्टर, ताबा असायचा आपल्यासोबत। तर तो पत्र पाठवतोय की मला शाही हाकीम आपल्याजवळचा पाठवावा, म्हणजे माझ्या पोटाला काहीतरी इलाज होईल। औरंगजेबाने त्याला लिहिलं, बाळारे काळजी करू नको, तुझ्या पोटात दुखू देऊ नको, मी अजून भरपूर दिवस जगणार आहे। म्हणजे अशा प्रकारचा विचित्र औरंगजेब, आपल्या मनातलं कधी कुणाला कळू देत नव्हता, तर त्या औरंगजेबाला वाटलं की एकदा जावं आणि आपण शिवरायावर स्वारी करावी। त्यानं भेद आखला होता, मात्र भेद आखल्यानंतर त्यानं सांगितलं की चला आपल्याला उद्या निघायचं आहे दक्षिणेमध्ये, शिवरायावर तर निघायचं नाही। मात्र निघत असताना सकाळची वेळ होती, आणि ज्यावेळेस औरंगजेब बाहेर निघाला दुसऱ्या मुक्कामामध्ये, त्याला सांगितलं एका काही शाने असतात ना आपले हुजरे म्हणतो आम्ही, हुजरे म्हणतो त्याला, म्हणजे जे त्यांच्या जवळची माणसं असतात, सेवक असतात, त्यांना हुजरे शब्द आहे इतिहासामध्ये। तर ते सेवकाने विचारलं की आपल्याला काय शिवाजी महाराजांवर स्वारी करायला जायचं आहे का? झालं, त्या माणसाला सुळावर चढवलं गेलं आणि स्वारी रद्द केली गेली, म्हणजे शिवरायांची भीती उडी होती, हे लीक होणे बातमी। आणि तोच औरंगजेब ज्यावेळेला 1681 शिवरायांचं निधन झाल्यानंतर तो दक्षिणेमध्ये निघालेला होता। आता दक्षिणेमध्ये निघाल्यानंतर आपला विषय चालला होता शिवरायांची आणि संभाजीरायांची तुलना का करायची नाही। शिवरायांना नेहमी त्यांच्या सेनापतीच्या विरोधात लढावं लागलं, मात्र इथं जे वर्णन केलेलं आहे बघा, मोगलांचा महसूल हा 33 कोटी 25 लाखाचा आहे। त्यांचा महसूल किती? 33 कोटी 25 लाखाचा महसूल आहे। म्हणजेच औरंगजेबाकडे जवळपास 22 सुभेदार आहेत। आता 22 सुभेदारचं वर्णन जर करायचं झालं, तुम्हाला मी एका सुभ्याचं वर्णन करतो। त्यांचा औरंगाबाद हे सुभ्याचं प्रमुख ठाणा आहे, आज जसं आपलंही ठाणं आहे तसंच त्यावेळेचं कमिशनर ऑफिस ज्याला आपण म्हणता येईल। आता मला सांगा, औरंगाबादपासून तमिळनाडूपर्यंत गुजरात असेल किती मोठं झालं, 2-3 राज्य जे असेल याचा एक सुभा, असे 22 सुभे त्याच्याकडे आहेत। काबूल कंधारपर्यंत सुभा आहेत, आणि आपलं राज्य किती आहे? 3 जिल्ह्याचं राज्य आहे आपलं। मुकाबला होऊ शकतो का ना? अजिबात मुकाबला होऊ शकत नाही, मात्र मुकाबला तरीसुद्धा केला। का केला मुकाबला? भले हत्तीची ताकद किती असेल, मात्र सिंहाचा जबडा वेगळा असतो, त्यानुसार ही जी काही ताकद बघितली। तर त्याच्यामध्ये वर्णन केलं बघा की औरंगजेब चालून येतोय, त्याच्याकडे 3 लाख घोडदळ आहेत, 4 लाख पायदळ आहेत, 50,000 उंट आहेत, 3,000 हत्ती आहेत। औरंगजेबाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, औरंगजेब दक्षिणेमध्ये जवळपास 26 वर्ष राहिला। या 26 वर्षामध्ये त्यानं इथलं पाणीच कधी पेलं नाही, उंटाचे तापे असायचे, गंगेतून पाणी आणलं जायचं। म्हणजे त्याचं जर वर्णन करायचं झालं औरंगजेबाच्या छावणीचं, तर त्याची छावणी उडी मोठी आहे, 2700 हात त्याचा जो काही छावणीचा जो काही परिघ आहे किंवा जो तंबू मारलेला असायचा, त्या तंबूचं नाव होतं गुलालबार, गुलालबार त्याचं नाव आहे। म्हणजे जसा सरकारशीचा तंबू असतो ना, तर ती 2700 हात, म्हणजे बघा त्याची कणात मारलेली 2700 हात किती एकर होतं बघा, 1.5 किलोमीटरचा तंबू आहे एकट्याचा, अशी 5 लाख फौज बाजूला आहे। मंगळवेढा सुपीक काय माहिती का तुम्हाला? मंगळवेढा गाव आहे, फार सुपीक आहे म्हणतो बघा आपण, त्याचं कारण आहे तिथं औरंगजेबाची छावणी 7 वर्ष राहिली होती। 5 लाखाची फौज आहे म्हणजे निश्चितच 10 ते 15 लाख तर नुसत्या गाई म्हशी असतील त्याच्याकडे। म्हणजे एवढा ताफा त्या ठिकाणी असताना मग आपली फौज किती आहे? आपली फौज आहे 30 ते 40 हजार फक्त। आता मुकाबला फक्त बघा कशा प्रकारचा मुकाबला, दोघांचा मुकाबला त्या ठिकाणी होऊ शकत नाही। तर हा औरंगजेब ज्यावेळेस आलेला होता, आणि हा औरंगजेब ज्यावेळेस दक्षिणेमध्ये आला, ज्यावेळेस संभाजी महाराज आपल्या परिसरामध्ये सज्ज होते, संभाजी महाराजांनी हा का सांगितला जात नाही मुद्दा, संभाजी महाराजांचं वर्णन सरदेसाईंनी वेगळ्या भाषेमध्ये केलं आहे। सरदेसाई म्हणतात
की शांत प्रकृती शिवाजी महाराज किंवा दुरोगामी शिवाजी महाराज, शीघ्र प्रकोपी संभाजी महाराज आणि स्थिर बुद्धी राजाराम। शीघ्र प्रकोपी म्हणजे पटकन ॲक्शन घ्यावी। तर त्यावेळेला औरंगजेब ज्यावेळेस बुऱ्हाणपूरला मुक्काम आहे, बुऱ्हाणपूरला मुक्काम असताना हे कदाचित शिवरायाने सुद्धा ही युक्ती अवलंबली असती का ना माहीत नाही, औरंगजेबाचा मुक्काम बुऱ्हाणपूरला पडल्याबरोबर, जळगावच्या बाजूला बुऱ्हाणपूर आहे, दक्षिणेतून दक्षिणेमध्ये दिल्लीहून येताना प्रत्येकाचा मुक्काम त्या ठिकाणी राहायचा, एक त्याला आपण म्हणता येईल मुख्य ठाणं जंक्शन होत होते। तर तिथं मुक्काम केल्यानंतर रात्रीच्या 2 वाजता मराठ्यांच्या फौजेने थेट औरंगजेबावर त्या ठिकाणी हल्ला केला आहे। औरंगजेबावर पहिली धडक त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी दिली आणि आपली पद्धत होती हिट अँड रन, ठोकानी पळून जा। मग त्यांच्या सैनिकांनी सांगितलं की नेमकं काय झालं रात्री, हे कोण आले होते रात्री, त्यांना माहीत आहे आले होते कोण, संभाजी महाराज आले होते, मात्र त्यांनी सांगितलं नाही ते लुटारू होते, ते दरोडेखोर होते, लुटायला मिळते का काय बघितलं आणि पळून गेले माघारी, औरंगजेबाची छावणी बघून पळून गेले म्हटले। तर हेच औरंगजेबाला वारंवार त्यांच्या सैनिकांनी वेगळं डोक्यात भिनवलं की मराठे म्हणजे लुटारू आहेत, मराठे म्हणजेच किरकोळ आहे, यांची ताकद काय, ही ताकद या औरंगजेबाला समजली नाही। आणि एवढंच नाही तर औरंगजेबानी या असणाऱ्या संभाजीराजांना पकडण्याकरता 8 मोठे फळीचे सरदार निर्माण केले होते, 8 जणांनी हल्ला केला आहे, म्हणजे 8 जणांची नियुक्ती त्या ठिकाणी, चिलकिलीस खान असेल कदाचित, हसन अली खान असेल, शहाजादा मुहजम असेल, बहादूर खान, म्हणजे एक एक सरदार जर बघितला ना तर आजची अर्धी फौज तयार होईल आपली भारताची, अशा प्रकारची त्यांची ताकद आहे। आणि 8 बाजूंनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र या 8 लोकांना महाराजांनी 8 महिने 8 वर्ष 8 महिने त्या ठिकाणी खिळवत ठेवल्या, म्हणजे जवळपास 9 वर्ष या संभाजीराजांनी खिळवत ठेवलं, हे कुठं मांडलंच नाही आपण। तर एवढा मुकाबला केल्यानंतर ज्यावेळेला बघितलं की 1681 पासून 1685 4 वर्ष संभाजीराजे आपल्याला हाती येत नाहीत, किती राज्य आहे, राज्य छोटंसं आहे, मात्र मुंगीसुद्धा हत्तीला ज्यावेळेस चावा लागली कानाच्या मध्ये घुसली तर हत्ती कितीही लोळला तर फरक त्या ठिकाणी पडत नाही, त्याला वाटलं की आपण समजतो तसं मराठी नाही येते, सोडून देऊया, जाऊ द्या बाजूला ह्यांना। आणि म्हणून संभाजी या औरंगजेबानं ही मोहीम अर्धी हाती घेतली किंवा अर्धी वट सोडून दिली आणि तो थेट कुठं निघून गेला, दक्षिणेमध्ये खाली गेला। दक्षिणेमध्ये गेल्यानंतर काय घडलं बघा, 1686 सप्टेंबर महिन्यामध्ये अगदी 4 दिवसामध्ये विजापूरची आदिलशाही जिंकून घेतली, म्हणजे ज्याचे आपण सुभेदार म्हणून शिवराय आदिलशाहचे देशमुख म्हणून काम केलं हे एका 4 दिवसामध्ये जिंकून घेतलं, पुन्हा असणारी हैदराबादची कुतुबशाही हे 4 दिवसामध्ये जिंकून घेतलं, म्हणजे एवढी मोठी राज्य 4 दिवसात येत आहेत आणि हे 9 वर्ष लावतायत, याच्यामध्ये संभाजी महाराजांचा पराक्रम नमूद करण्यासारखा आहे। आणि त्यानंतर ज्यावेळेस तो परत आला, आता थकला होता तो, कधी कधी मगाशी सांगितलं तुम्हाला औरंगजेबाचं वर्णन करत असताना की औरंगजेबाला वेडं म्हणावं का शानं म्हणावं हाही माझ्यापुढे प्रश्न आहे का। तर एखादं रेल्वे स्टेशन तुम्हाला माहीत आहे, रेल्वे स्टेशनवर लोक टीटी उभा असतो बघा, त्या दरवाजात टीटी उभा असतो आणि लोक रेल्वेतून उतरतात आणि त्यांचं काम काय, चेकिंग करायचं आहे की आपल्या इथून बिना तिकीटाचा कुणी जाऊ नये, म्हणून अशी लोकं भरपूर उतरली आणि भरपूर लोकं उतरल्यानंतर त्यांना काय केलं की प्रत्येकाचं तिकीट मागायला सुरुवात केली, मात्र तिकीट मागत असताना एक माणूस काय केला, नुसतं त्याकडे बघितलं आणि पळायला सुरुवात केली। आता त्यांना पळायला सुरुवात केली, टीटीचं काय काम आहे की त्याला कोणाला तर सांगावं लागेल का, नको, मात्र टीटीला म्हटलं की ही मला भिवून पळालाच कसा, त्याच्या मागा तो पळाला टीटी आणि पळत पळत ज्यावेळेस बाहेर तो पळत गेला त्यावेळेस 1000 माणसं सुटली आणि तिथं पळत गेल्यानंतर त्या माणसानं त्याला कॉलरला धरलं टीटीनं आणि सांगितलं तू पळाय का लागला, सहज पळालो म्हटलं, तुझ्याकडे तिकीट आहे का, हे काय तिकीट माझ्याकडे आहे, अरे तू पळाला का, मला वाटलं म्हणून पळाला, याच्यावर कुठं लिहिलंय पळू नको। तसं औरंगजेब मला सांगा की औरंगजेबाला एवढं कळणार नाही की 26 वर्ष मराठ्यामध्ये घालवण्याचा अर्थ काय, कारण त्याचं राज्य काबूल कंधारमध्ये पसरलेलं आहे। आणि म्हणून कदाचित म्हणजे जयसिंगराव पवार सर वगैरे आम्ही ह्याच्यावर चर्चा करत असतो, औरंगजेब दक्षिणेमध्ये राहणं, संभाजी महाराजांचं वगैरे जर निधन ती थोडक्यात बाजूला सारलं तर औरंगजेब पावलासुद्धा आपण म्हणतो, कारण का की औरंगजेब दक्षिणेमध्ये राहावा म्हणून संभाजीराजांच्या नंतर लोक आपली नारळ फोडायला लागली का, तर त्याला ठोकायचं आणि आपला जो असेल गला त्या ठिकाणी भरायचा, अशी अवस्था निर्माण झाली होती। म्हणून स्टेशन सोडून 26 वर्ष राजधानी सोडून 26 वर्ष दक्षिणेमध्ये राहणारा हा जो औरंगजेब, मी त्याची टीटीची उपमा त्या ठिकाणी देतो, हे वेगळंच उदाहरण आहे। मग ज्यावेळेला पुन्हा परत तो आला, पुन्हा परत आल्यानंतर आपल्याला माहीत आहे 1686-87 हा अतिशय कठीण अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या विरोधात उभा राहिला। आणि पुन्हा शिरकांच्या बाबतीत, शिरकेंच्या बाबतीत एक म्हटलं जातं की त्यांच्या मेहुण्याने त्यांना पकडून दिलं,
आणि म्हणून शिव संभाजी महाराजांनी त्यांचं शिरकान केलं. जिथं शिरक्यांचं राज्य होतं त्या भागाला शिरकान असं म्हटलं जातं, त्याला तुम्ही नाव दिलं लोकांनी, इतिहासकारांनी शिरकान केले, त्यांना मारून टाकलं. तर अशा चुका त्या ठिकाणी घडायला लागल्या. मात्र ह्या चुका घडत असतानाच ज्यावेळेस संभाजीराजांचा मुक्काम आपल्याला माहीत असेल संगमेश्वरला होता, त्याची सुद्धा चिकित्सा या ठिकाणी झाली पाहिजे. की संभाजी महाराजांचं तिथं काही दोष म्हणू शकतो का किंवा त्या असणाऱ्या युक्तीमध्ये काही फरक पडला का? ज्यावेळेस संभाजीराजे संगमेश्वर या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले आहेत की त्यांना वाटतं की इथं शत्रू कुठूनही येऊ शकत नाही. मात्र ज्यावेळेस त्याचा रूट आम्ही पाहिला की कोल्हापूर भागामध्ये राहणारा मुकरब खान त्यांना माहीत आहे इथं यायचं झालं. आजसुद्धा जर तुम्ही त्या प्रतापगड वगैरे या भागामध्ये गेला तर आत्ता दिवसासुद्धा तिथं अंधार दिसतो. आत्तासुद्धा बिबट्याच्या साह्यानं आपल्याला जाता येत नाही, एवढे बिबटे तिथं आहेत. मग मुकरब खान कसा येईल? मात्र कोण फितूर होतं या इतिहासामध्ये वादाचे मुद्दे जरी सोडले तरीसुद्धा मुकरब खान त्या ठिकाणी चालून आलेला आहे. आणि पुन्हा म्हटलं तर शिवराज संभाजीच्या प्रती की संभाजी महाराज यामध्ये नशेमध्ये होते. संगमेश्वरला त्यांचा जो मुक्काम आहे त्यावेळेस म्हटलं जातं की संभाजी महाराज नशा करतायत. त्या ठिकाणी असणारा राज्याभिषेक कलशाभिषेक होतोय, हा कवी कलश त्यांच्या सोबत आहे. आणि हा कवी कलशाच्या बाबतीत किंवा संभाजी महाराजांच्या बाबतीतलं जे बाकीचं म्हटलं जातं की महाराज त्या ठिकाणी नशा करण्याकरता आले होते. मी तुम्हाला सांगतो जर संभाजी महाराज नशा करण्याकरता त्या ठिकाणी संगमेश्वरमध्ये आले असते तर सकाळचा एक न्याय निवाडा मी तुम्हाला सांगतोय की सकाळी महाराजांनी अर्जुजी यादव आणि गिरजोजी यादव या दोघा भावांचं घरातलं भांडण आहे. ते घरातल्या भांडणाचा न्याय निवाडा सकाळी महाराजांनी दिल्या 9 वाजता. आणि 9 वाजता न्याय निवाडा नशेच्या जर नशा करीत असतील ह्या न्याय निवाडा करू शकतील का ते? तर त्या ठिकाणी म्हणजेच महाराज कुठल्याही प्रकारच्या नशेचा वगैरे जो काही मांडली जाते ही पुनर्मांडी या पद्धतीने केली पाहिजे. मात्र कसं का असेना, ज्यावेळेस शत्रू चालून आलाय म्हटल्यानंतर संताजी घोरपडेचे वडील भैरजी वगैरे या लोकांनी, मालोजी बाबा या लोकांनी ज्यावेळेस म्हणजे त्यांची जी फौज बघितली 10,000ची फौज आहे, 10,000च्या फौजेवर सुद्धा संभाजीराजांनी सांगितलं की तुटून पडा. लोक किती आहेत? 500 लोक आहेत. हातघाईची लढाई त्या ठिकाणी झाली. आणि हातघाईची लढाई होत असताना मित्र कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे संभाजी महाराज. खरं तर पाहिलं तर संभाजी महाराज 2 मिनिटांमध्ये जीव वाचून आत्ताच्या सारखा जर एखादा नेता वगैरे कुणी असता, आज आपण पाहतो की मारा दगड मी पाठीमागं आहे, मात्र संभाजी महाराज शिवाजी महाराज हे त्यातले नव्हते. म्हणून आपण आजही त्यांना मानतो. कारण का की जर शाहिस्तेखानाच्या महालावर जर तुम्हाला मध्ये घुसायचं आहे, रात्रीची 2 वाजताची 3 वाजताची वेळ आहे, हा तंबू मारलेला आहे आणि तंबूच्या मधल्या बाजूला तुम्हाला तिथं जायचं आहे, मला सांगा की काहीतरी खुटपुट वाजायला लागली त्यानंतर जिथून महाराज मध्ये घुसतायत तिथं तलवार घेऊन कुणी जर उभा असतं महाराजांनी मध्ये प्रवेश केला असता तर त्याची गर्दन कलम झाली असती का नाही? मग त्यांनी सांगितलं असतं की पहिल्यांदा जसं बकरा आपण दान करतो तसं एखादा मावळा जाऊ द्या, त्याला नाही मारलं तर मी जाऊन मध्ये. महाराजांनी तसं केलं नाही. कुठंही असेल या पिता पुत्रांचं एक वैशिष्ट्य आहे, या छत्रपती घराण्याचं वैशिष्ट्य आहे, पहिलं पाऊल माझा असेल पुन्हा त्यानंतर बाकीचं असेल. आणि म्हणून तसंच या ठिकाणी त्यांनी सांगितलं यांच्यावर तुटून पडा. 500ची फौज 10,000 फौजेवर तुटून पडली. मालोजी बाबा घोरपड्यांनी आपल्या प्राणाची बाजी त्या ठिकाणी लावली. संताजी घोरपडेचे वडील ते त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. आणि मग त्यानंतर संभाजी महाराजाला वाटलं की आता काही खरं नाही आहे, आपण निसटलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस ते निघालेले तिथून निष्ठून जाण्याकरता निघाले, बघा संभाजी महाराजांनी, मी तर असं म्हणेन संभाजी महाराजांनी आपला जीव भले त्या कवी कलशाला तुम्ही 1,00,000 नावं ठेवा, मात्र मित्रासाठी दिलेलं आहे. आपले संभाजी महाराज जे गेले ते मित्रासाठी गेलेत. कारण का, ज्यावेळेस ते घोड्यावर बसले कवी कलश त्यांचा जो काही कुलमुक्त्यार आहे किंवा त्यांचा जो सहकारी आहे मित्र आहे, ते दोघं ज्यावेळेस घोड्यावर निघाले, घोड्यावर जात असतानाच बाजूला त्यांचा आवाज आला, बघतो तर कवी कलश आपला जो मित्र आहे त्याला दंडाला बांध त्या ठिकाणी लागला. आता दंडाला बांध लागल्यानंतर संभाजी महाराजात एवढी फौज वेढा घातलेला आहे मुकरब खानानं, तर त्यावेळेला ठीक आहे बाबा तू पटकन निघ मी थांबतो पुढं असं म्हणायला पाहिजे होते. मात्र संभाजी महाराज खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर त्या कवी कलशासाठी त्यांनी काय केलं आहे की तिथं पुन्हा आणखी थांबले. मात्र तिथं थांबल्यानंतर या फौजेने वेढा घातला. वेढा घातल्यानंतर ही शोधायला लागली. एक धुरळा त्या ठिकाणी उडाला होता, ज्यांना गरज पडते किंवा जी काही माणसं असतील ती पळून जायला लागली. या संगमेश्वर गावामध्ये पूर्ण रणकंदन माजलं होतं. तर तशा वेळेला शिवाजी संभाजी महाराज कुठे आहेत? आत्ता होते बाण लागला त्याच्या मित्रांना, संभाजी महाराज गेले कुठे? संभाजी महाराजांनी पटकन घोड्यावर उतरून एका घराचा देसाईचा जो वाडा असेल तिथं आश्रय घेतला. बघा शिवरायांप्रती या संभाजी महाराजांच्या किंवा छत्रपती घराण्याविषयी शत्रूंना किती अशा प्रकारची तयारी होती, त्यांच्या मनामध्ये या घराण्याविषयी किती स्टडी होती याचं एक उदाहरण तुम्हाला देतो इथं. तर ती स्टडी या दृष्टीने आहे की ते म्हटले या गर्दीचा फायदा घेऊन संभाजी महाराज निष्ठून गेले आहेत. संभाजी महाराज निष्ठून गेले आहेत.
मात्र एक सरदार मुकरब खानाला त्यांचा जो असेल सैनिक सांगतोय नाही संभाजी महाराज निसटलेले नाहीत, संभाजी महाराज याच परिसरात आहेत. तो म्हणतो कस काय हा घोडा बघ, त्यांचा घोडा इथं दिसतोय मला, संभाजी महाराजचा घोडा आहे. तो सांगतो संभाजी महाराज सगळेच घोडे सारखे आहेत, संभाजी महाराजचा घोडा वेगळा कसा आहे. त्यांना सांगताय की तसं नाही आहे, संभाजी महाराजांच्या घोड्याच्या पायामध्ये सोन्याचा तोडा आहे. म्हणजे विचार करा की शत्रूंना त्याची तयारी माहीत आहे की संभाजी महाराजांच्या घोड्यामध्ये सोन्याचा तोडा घातलेला हा संभाजी महाराजाचा घोडा आहे, दुसऱ्या घोड्यावर बसू शकत नाही आहे. आणि मग त्यामुळं त्यांनी शोधायला सुरुवात केली. संभाजी महाराज तिथं आपल्याला माहीत आहे सापडले. आणि मग ज्यावेळेस त्यांना अतिशय संभाजी महाराजांचं जर आपण विधान शेवट जर पाहिला की कुणाच्या वाट्याला असलं मरण येऊ नये, त्यांना ज्यावेळेस तिथं पकडलं गेलं आणि ज्यावेळेस ही बातमी औरंगजेबाला अकलूजच्या किल्ल्यामध्ये मुक्कामाला समजलेली, अकलूजला मुक्कामाला होते त्यावेळेस औरंगजेब, त्यांना बातमी पाठवण्यात आली. त्या दिवशी सांगितलं नौबती वाजवा, सर्व काही जल्लोष करायला सुरुवात करा. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस संगमेश्वरावरून औरंगजेबाकडं आणायचं आहे तर त्यावेळेला लगेच अकलूजून त्यांचा मुक्काम कोरेगाव भीमा ह्या परिसरामध्ये ओढूकडे चालला लागला औरंगजेब. तर त्यावेळेला जी मिरवणूक निघालेली आहे अतिशय खेदजनक अशा प्रकारची संभाजी महाराजची मिरवणूक आहे. त्यांना विदूषकाच्या टोप्या त्या ठिकाणी घातल्या गेल्या. म्हणजेच ज्यावेळेस हा उंट हलतोय तर त्यावेळेला विदूषकासारखं दिसावं अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्यानंतर मिरवत मिरवत ही जी काही संभाजी महाराजांना रस्त्याला प्रयत्न ज्योत्याजी केसकर वगैरे माणसांनी भरपूर केला, मात्र शक्य नव्हतं त्या गोष्टी सोडवणं, आपल्या राजाला सोडवणं शक्य नव्हतं. तर ज्यावेळेस भीमाकोर आपल्या सॉरी वडू कोरेगाव परिसरामध्ये त्यावेळेस मुक्काम पडला तर त्यावेळेला पुन्हा म्हटलं जातं की संभाजी महाराजांनी शिवरायांसारखं जर माघार घेतली असती तर कदाचित ते वाचले असते. वेळ वेगळा असतो, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. ज्यावेळेस त्यांना पकडून आणलं, पकडून आणल्यानंतर ज्यावेळेस समोर आणण्यात आलेलं आहे औरंगजेबाच्या मनामध्ये इतिहास जसं पिक्चरमध्ये फिरतो ना तसा इतिहास फिरायला सुरुवात झाली. अरे बापरे, हेच का पोरग, 8-9 वर्षाचं पोरग आग्र्याला आलं होतं माझ्याकडं, दरबारामध्ये खेळलेलं पोरग आहे. ज्यावेळेस पकडून नेलं होतं आग्र्याच्या कैदेमध्ये घातलं होतं, संभाजी महाराजाला कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं. संभाजी महाराज तिथं रोज त्या दरबारामध्ये जायचे, त्यांच्याशी तिथं असणाऱ्या बाकीच्या सोबत खेळायचे. आणि हा पोरगा एवढं 9 वर्ष मला झुलवतोय, खरा राग तिथं आहे त्याचा की मी पहिली चूक केली. औरंगजेब लक्षात घ्या, औरंगजेब ज्यावेळेस 20 फेब्रुवारी 1707 नगर या ठिकाणी औरंगजेबाचं निधन झालं, त्यानं काही आपलं शेवटच्या आठवणी नोंद करून ठेवले आहेत आपल्या पुस्तकामध्ये, तर त्याच्यामध्ये तो म्हणतोय माझ्या जीवनातली सर्वात मोठी चूक कुठली असेल, मी शिवाजी महाराजाला आग्र्याहून पळवून जायला किंवा मारलं नाही हा चूक समजतोय जीवनातली, आता हा चूक पुन्हा करणार नव्हता. त्यानंतर एकतर मी शत्रूला सोडायला नको होतो ही त्याच्या मनामध्ये भाव आहे. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आग्र्याहून परत आल्यानंतर संभाजीनगरला संभाजीनगर नाव का द्यावं हा मुद्दा इथं आहे माझ्यामध्ये. तर ते ज्यावेळेस ते तिकडून निघून आल्यानंतर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र पाठवलेलं आहे. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की मला पळून यायचं नव्हतं, मात्र माझी बरीचशी कामं इथं पडलेत, मी तुम्हाला अजूनसुद्धा तुम्हाला मानतोय, झालं गेलं विसरून आपण एक येऊया. आणि म्हणून तशा प्रकारचं पत्र तुम्हाला खात्री पटत नसेल तर मी काय करतो माझ्या मुलाला तुमच्याकडे पाठवतो. म्हणून शिवाजी महाराजांनी म्हणजे जर आपण म्हणतो ना घाण ठेवणं, शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजाला 5000 मनसबदार करून प्रतापराव गुजराबरोबर औरंगाबादला ठेवलं होतं. आणि म्हणून जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला अभिमान वाटावा अशा प्रकारचा शिवाजी महाराज राजा होता की स्वराज्यासाठी स्वतःच्या मुलाला त्यांनी घाण ठेवलं होतं, हे संभाजी राजे. आणि म्हणून औरंग का नाव द्यावं त्याचं कारण ते आहे. आणि मग तिथं राहिल्यानंतर 5000 मनसबदार राहिल्यानंतर सुद्धा तिथून सुद्धा हे निष्ठून आले, म्हणजे दुसऱ्यांदा निष्ठून आले. तर अशा रीतीनं यांच्यावर राग वेगळा आहे, यांच्यावर राग वेगळा आहे, हा निष्ठून 10 गेलेला आहे, आता सोडणे नाही. आणि त्यातल्या त्यात जी काय आता घटना मी पाहायला सांगायला सुरुवात केली होती की हा औरंगजेब समोर बसलेला आहे आणि ज्यावेळेस यांना तख्त कुलह म्हणायचं त्याला जी काढण्या बांधून समोर आणण्यात आलं, समोर बांधून आणण्यात आल्यानंतर ज्यावेळेस औरंगजेबाला दिसलं आपण शिवरायांना काही करू शकू नाही, हा एवढा असणारा युवराज आहे किंवा हा छत्रपती आहे, वय काय त्यावेळेला 30-31 वर्षाचं वय आहे, मी आदिलशाही बुडवली, मी कुतुबशाही बुडवली आणि हा एवढा मोठा राजा बुडवला, आता युवराज जर बुडवला किंवा छत्रपती संभाजी महाराज बुडवले तर दक्षिणेमध्ये माझं राज्य होईल. आणि म्हणून तो आपल्या सिंहासनावर उतरला, 4 पुढं गेला आणि त्यांच्यासमोर नतमस्तक झाला. त्यांच्यासमोर म्हणजे अल्लाला तो नतमस्तक झाला, सांगितलं की मी प्रवर्धिगर मी तुझे आभार मानतो आहे की मी एवढं मोठं यश त्या ठिकाणी संपादन केलं आहे,
कवी कुलश मधला कवी जागा झाला गोरे सर आणि त्याने मोठी चूक त्या ठिकाणी केली त्यांनी म्हणजे तशा प्रकारे सुद्धा बांधला असताना सुद्धा कवी कलश सांगतोय की राजे तुमची कीर्ती उडी मोठी आहे जसं रावणाला लंकेमध्ये रावणाला रावणानं ज्यावेळेस हनुमानाला धरून आणल्यानंतर जसं त्याचा केसरी रंग त्या ठिकाणी उजळत होता तशा प्रकारे तुमचं तेज या ठिकाणी एवढं मोठं तेज एवढं मोठं पसरलेलं आहे की त्या तेजापुढं हा खुद्द बादशाह औरंगजेब येऊन तुमच्यापुढं नतमस्तक होते म्हणतो तिथूनच खऱ्या अर्थानं सुरुवात झाली याला आणि त्यानंतर मग पुन्हा त्यांना सल्ले द्यायला सुरुवात केली काय करायचं काय नाही ह्याचं मारावं का ह्याला काय करावं हे होत असतानाच बरेचशी चर्चा त्याच्यावर आहेत कुणी सल्ला दिला काय सल्ला दिला मात्र हे सल्ले देत असतानाच एक सल्ला त्या ठिकाणी महत्त्वाचा होता किंवा विचारणा झाली होती की औरंगजेबाने त्यांना विचारलं की तुमच्याकडले किल्ले जे असतील त्या किल्ल्यावर धन किती सापडले किंवा किती किती धन आहे ह्याची मला माहिती सांगावी त्यानंतर की आमचे सैनिक कोणकोण तुम्हाला फितूर होते यांची नावं आम्हाला सांगावी आता त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा चूक इतिहासकारांनी कशी केली बघा त्यांनी विचारले फक्त की काय काय फक्त तुम्हाला सांगायचं आहे और संभाजी महाराजांच्या तोंडात एक वाक्य तिथं घालून टाकलं की तुम्ही तुमची मुलगी जरी दिली तरी सुद्धा मी सांगणार नाही अहो मुली दोन झेबुनुस्सा झिनतुनुस्सा या दोन मुली इथं आल्या होत्या दक्षिणेमध्ये त्यांचं वय 14 ते 15 वर्षांनी मोठं आहे संभाजी महाराज अशी मुलगी मागतील का किंवा मुलीचं तुलना करतील का याचं सुद्धा भान त्या इतिहासकारांना नाही आहे आणि मग एकंदर त्यांनी उत्तर दिलं नसल्यामुळं संभाजी महाराजांचे जे हाल झाले हा इतिहासामध्ये एक वेगळी नोंद आहे पहिल्या दिवशी जीभ काढली गेली त्याच्यानंतर शेवटपर्यंत लढत होते लढत असताना त्यांचा बाणा कधी खाली नव्हता संभाजी महाराजांच्या बाबतीतलं स्वाभिमान या महाराष्ट्राला काय शिकवलं असेल कुणी शिकवलं असेल तर माझ्या छत्रपती संभाजी राजांनी शिकवलं आहे जीभ गेले तरीसुद्धा ते तेवढ्याच कटाक्षानं औरंगजेबाकडं ज्या ज्या वेळेला त्यांच्या समोर आणलं जायचं तेवढ्या तीक्ष्ण नजरेने त्या ठिकाणी तो त्यांच्या नजरेमध्ये नजर मिळवायचा आणि म्हणून औरंगजेबाला ज्या ज्या वेळेस समोर आणलं असेल त्या त्याला वाटायचं की सूर्य 12 वाजता आणि 1 वाजता उगवलं का किंवा काय एवढी तीक्ष्ण नजर होती आणि मग सांगितलं की यांना आता नजरहीन करा सळ्या तापवल्या गेल्या आणि भर दुपारच्या वेळेला तापूल सळ्या या असणाऱ्या राजाच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी घातल्या गेल्या अशा प्रकारची कल्पना आपण करू शकत नाही छोटंसं पोळलं तर आपण बघतो काय होतंय औरंगजेबाने त्यांच्या डोळ्यामध्ये सळ्या त्या ठिकाणी घातल्या गेल्या त्यांची कातडी सोडली आणि त्याच्यावर मिरच्याची पावडर मारली जायची मिरच्या मारल्या जायच्या असे हाल हाल त्या ठिकाणी व्हायचे आणि शेवटी काहीच नाही म्हणून शेवटच्याला ज्यावेळेस त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि एवढंच नाही तर सांगितलं की या संभाजीच्या भीतीनं आपले लोक व्यवस्थितपणे जगावे आणि म्हणून सांगितलं त्यांचं जे डोकं असेल ते बुऱ्हाणपूरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी आपली सत्ता आहे तिथं मिरवावं तर अशा रीतीनं या संभाजी महाराजांचे जरी हाल केले असले जरी संभाजी महाराज मेले असले तरी संभाजी महाराज मेले नव्हते त्यांना जी वाटत होतं संभाजी महाराज मेल्यानंतर राज्य आपलंच आहे पुनर्मांडणीमध्ये हा भाग आहे आपल्या संभाजी महाराजांच्या टीकेतला लोकांना हे उत्तर आहे संभाजी महाराजचं निधन झाल्यानंतर 11 मार्च 1689 वडूला निधन झाल्यानंतर जर संभाजी महाराजांच्या प्रती आपल्या लोकांमध्ये जर भावना चांगल्या नसतील तर काय झालं असतं लोकांनी किती आनंद साजरा केला असता बिलकुल झालं नाही दुसऱ्या दिवसापासून या असणाऱ्या महाराष्ट्रातला या मराठी मातीतला प्रत्येक माणूस जागा झाला आता प्रत्येक स्वतःला संभाजी महाराज मानायला लागला आणि हा मानत असतानाच एकल महिलांच्या बाबतीत मला सांगावं असं वाटतंय की हे आपल्याला एक वेगळी शिकवण आहे या घराण्याची ज्यावेळेस संभाजी महाराजाला मारलं गेलं तर त्यावेळेला रायगडावर निरोप गेला आणि निरोप गेल्यानंतर तिथं सांगितलं की संभाजी महाराजांचं निधन झालेलं आहे संभाजी महाराजांचं निधन झालंय म्हटल्यानंतर काय घडायला पाहिजे होतं येसुबाई साहेब तिथं आहेत ताराबाई आहेत आता आपण एका बाजूला म्हणतो की घरामध्ये दोघांमध्ये भांडणं आहे राजारामाचं संभाजी महाराजांचं घरामध्ये भाऊभावांचं मला राज्य पाहिजे म्हणून भांडणं आहे मग जावाचंही भांडण असलं पाहिजे का नको तर त्यावेळेला येसुबाई साहेब सांगतायत की आमचं तर आता गेलं पण धीर खचू नका ताराऊ साहेब तुम्ही काय करा या असणाऱ्या राजाराम महाराजाला धीराला म्हणजे त्यांच्या असणाऱ्या धीराला घेऊन तुम्ही दूर कुठं निघून जावा आबासाहेबांनी जे राज्य निर्माण केलं ते टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे नवरा गेल्यानंतर त्या बाईचं हे काम आहे लक्षात घ्या येसुबाई साहेबांचं काम आहे हे आणि मग आपल्या असणाऱ्या राज्याचा धनी दुसरा आपला जो धीर असेल त्याला दूर पाठवलं आणि मग स्वतःहून त्या 7 वर्षाच्या बाळासह शाहूराजासह मोगलांच्या हवाली गेल्या आपण काही घाबरायचं कारण नाही आहे बघा संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई साहेब 30 ते 32 वय आहे त्यांचं विधवा झाल्या त्या
आणि मोगलांच्या कैदेमध्ये 27 वर्ष त्या राहिल्या. 27 वर्ष म्हाताऱ्या जक्कड होऊन ज्यावेळेस ते 1717 परत आल्या अक्षरशः पांढरी केस झाली होती. मात्र त्यांनी स्वराज्याला एवढा छान युवराज दिलास संभाजी महाराजांचा पुत्र शाहू ज्यानं 50 वर्ष पुन्हा आपलं राज्य त्या ठिकाणी केलं आहे. म्हणून एकंदर आपलं जे काय अस्तित्व असेल आपण जिजायचं, मात्र त्यातून चांगली प्रेरणा मिळत असेल तर जिजाला सुद्धा हरकत नाही आहे. तर तशा रीतीनं पुन्हा त्यानंतर एक एक माणसं त्या ठिकाणी निर्माण झाली आणि एक एक माणसं निर्माण झाल्यानंतर पुन्हा औरंगजेब जो वडूच्या तिथं मेला होता आणि जाताना दोन गोष्टी सांगून मी थांबेन की औरंगजेबाला वाटलं की आपण आता जिंकलो. अजिबात जिंकलो नाही. दुसऱ्याच वर्षी संताजी घोरपडेनं, कारण वर्षभर त्याचा मुक्काम त्या वडू कोरगाव परिसरामध्ये राहिला, दुसऱ्याच वर्षी संताजी घोरपडेनं त्याच्यावर 3 भावासह आणि हिम्मत बहादूर उजाजी चव्हाणसह त्या ठिकाणी हल्ला केला होता. तो हल्ला जर पाहिला आपण, बघा माणसं कशी निर्माण होतात, म्हणजे वेळात वीट दौडले 7 मराठ्याचे 7 है ना, ते वाक्य अशी छोटी छोटी माणसं त्या ठिकाणी निर्माण झाली. तर ही माणसं कशा प्रकारे निर्माण झाली, संताजी घोरपडे मगा वर्णन मुद्दाम तुम्हाला औरंगजेबाचं केलं होतं की त्यांचा तंबू एवढा मोठा होता. त्या तंबूला मी सांगितलं की 2700 हाताचा तंबू होता, त्याला 8 फुटाचे पत्रे होते, त्याला लाल कलर दिला होता आणि त्याच्या तंबूच्या मधली बाजूची उंची एवढी होती की 50 किलोमीटरवरनं त्याच्यावरची लाईट दिसावी, जे सैनिक गेले असतील त्या सैनिकाला येता यावं एवढी मोठी. मग या तंबूमध्ये घुसणं काय सोपं आहे का? त्याला जवळपास 7 संरक्षक कवच असायची, म्हणजे पहिल्यांदा जी काही सोबतचे सैनिक वेगळे, त्याच्यानंतर तंबूच्या बाजूचे सैनिक, जागोजागी जिथं जिथं शिवाय त्या तिथले सैनिक वेगळे, आणि राव दलपत बुंदेला त्याचं नाव आहे, हा कडवा असणारा रजपूत आहे, तो त्याच्या त्या ठिकाणी ज्याला आपण ट्रॅफिक पोलीससारखा तो गस्त घालतोय. तर एवढी गस्त घालत असताना, एवढं सैनिक असताना सुद्धा संताजी घोरपडे 3 भावाला घेऊन ज्यावेळेस त्या गुलाल बारच्या तिकडं जायला निघाले, त्यांनी सांगितलं की मी आता कोण आहे, शिरकेंचा सेनापती आहे, मी आता गस्त संपली माझी, आता मी दुसरीकडं निघालेलो आहे, असं करीत वेषांतर करून मध्ये घुसलेले आहेत. आणि म्हणून मगाशी एक वाक्य सांगितलं, संभाजी महाराज हे औरंगजेबाला भूत होऊन मागे लागले म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण का, त्यानंतर औरंगजेबाला लक्षात आलं होतं ह्या घटनेनंतर की काही खरं नाही. प्रत्येक गावामध्ये लोक आपल्याला विरोध करायला लागलेत. संभाजी महाराजाला मारणं सोपं झालं नाही, त्याला आपल्या प्रत्येक गावात लोक विरोध करतायत, म्हणून त्याचा कुणावर विश्वासच बसला नाही. आता मग काय करायचं औरंगजेब, की औरंगजेबाला मी सांगेन की संभाजी महाराजांनी काय काय देणगी दिली. संभाजी पहिल्यांदा तर मी सांगेन औरंगजेबाला निश्चित अपेंडिक्स झाला असेल, डॉक्टर साहेब आले तात्तात की औरंगजेबाला अपेंडिक्स का म्हणतो माहिती आहे का तुम्हाला, औरंगजेब पुन्हा नीट झोपलाच नाही आहे, त्याला वाटायचं की कोण अचानकपणे मराठा येतोय मला मारतो किंवा काय, त्याला साप चावला असेल कदाचित, कारण का तो बेड टाकायचा, बेडच्या खाली कधी मातीत झोपायचा, कधी ह्या घरात झोपला कधी त्या घरात, कुठं झोपला तो कधी कळू देत नव्हता. आणि म्हणून ज्यावेळेला संताजी घोरपडे आपल्या 3 भावासह त्या ठिकाणी गेले, हिम्मत बहादूर उदाजी चव्हाणसह गेले, त्यांनी काय केलं की त्यांच्या असणाऱ्या दरबारापर्यंत, त्यांच्या असणारा जो दिवाणखाना आपला सॉरी त्यांचा जो बेड होता तिथपर्यंत गेले, छानपैकी शॉल टाकलेले आहे, मधल्या बाजूला झोपलेला आहे, मस्त वाटलं आपल्या राजाचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, संभाजीराजांचा आता बदला घ्यायचा आहे. तलवारी उपसल्या गेल्या आणि एका सुरामध्ये चौघांनी तलवारी त्या बेडवर मारल्या. सर्वांना आनंद वाटला, बघतो तर लोड फाटला, कारण का औरंगजेब तिथं हजरच नव्हता, तो कुणालाही सांगत नव्हता की कुठं झोपलं याची माहीतच नव्हतं. त्यांनी भरपूर शोधाशोध केली मात्र तिथं त्यांना सापडला नाही. आणि सापडला नसल्यावर बघा ह्या असणाऱ्या संताजीचं कर्तृत्व, संभाजी महाराजांच्या उर्मेनं पेटलेला संताजीनं पुन्हा बाहेर आला, सांगितलं ह्याला धडा तर शिकवलाच पाहिजे आपल्याला. आणि म्हणून तेवढा मोठा गुलालबार त्याच्या कनाती कापल्या, कनाती कापून गुलालबार पाडला आणि त्याच्यावरचा जो कळस होता, सोन्याचा कळस आणि हिरवा झेंडा घेऊन राजाराम महाराजांच्या चरणावर त्यांनी अर्पण केले. जर कदाचित इतिहासामध्ये ती घटना जर चांगली घडली असती तर आपलं स्वराज्य आणखी वेगळं झालं असतं. अण्णाने मला विचारलं नसतं की कळंब जिल्ह्यामध्ये आपल्या मराठ्यांचं काय होतं का, कदाचित जर ती घटना अशी घडली असती तर इथं सुद्धा कदाचित आपण आपले कुणीतरी पूर्वज इथे सुभेदार म्हणून आपण त्यांच्या सैन्यामध्ये असलो असतो. तर त्यामुळं त्या घटनेनंतर औरंगजेब झोपलेला आपल्याला आढळून येत नाही आहे. मात्र त्याच औरंगजेबाला तो वनवन भटकत भटकत त्याचं वय आता 89 वर्ष झालं आणि 89 वर्ष झाल्यानंतर त्याला वाटलं की मराठे हाती येत नाहीत, आपण आता निघून जावं. आणि म्हणून औरंगजेब ज्यावेळेस परत निघाला, औरंगजेब निघत असताना त्याचं वय 89 झालं होतं. मला कधी कधी लालसा होते की शिवरायांचं वय औरंगजेबाला आणि औरंगजेबाचं वय शिवरायांना मिळालं असतं तर महाराष्ट्र हा देश वेगळा घडलेला दिसला असता. शिवाजी महाराज वयाच्या 50 वर्षी गेले, संभाजी महाराज 32 वर्षी गेले, राजाराम महाराज 30 वर्षी गेले,
स्वराज्य है अतिशय म्हणजे या नीतीने सुद्धा कदाचित अशा प्रकारे आपल्या भोवती का खेळावा असं वाटतंय। मात्र जात असताना औरंगजेब परत निघाला आणि परत जात असताना औरंगजेबा सुद्धा कौतुक वाटतं की 89 वर्ष झाले आहे आणि पूर्णपणे जवळपास 7 फूट उंचीचा औरंगजेब झुकलेला आहे। औरंगजेब शेवटच्याला माहिती आहे का तुम्हाला यू टर्न झाला होता औरंगजेबचा, म्हणजे पूर्ण वाकलेला होता औरंगजेब, मात्र तरी सुद्धा बहादर बिना चष्म्याचा वाचत होता। मराठ्यांनी या ज्यावेळेस सांगोलेच्या बाजूला खवासपूर नावाचं गाव आहे, औरंगजेब तिथं मुक्कामाला थांबला होता। तिथं थांबल्यानंतर मान नदी ज्याला या मान नदीला कधी पाणीच येत नाही, ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आता बघा पाऊस असतो का, ऑक्टोबर महिन्यामध्ये तो थांबला आहे आणि अचानकपणे एवढा पूर आला होता नदीला की औरंगजेबाचा तंबू वगैरे सर्व वाहून गेला, तो गळात अडकला आणि मागं मराठ्यांची फौज लागलेली आहे। औरंगजेबाला धरून दोघांनी ज्यावेळेस वर काढलं त्याचा गुडघा उलटा झाला होता। म्हणून औरंगजेब हा लंगडा मराठ्यांनी केला लक्षात घ्या, त्यानंतर औरंगजेब लंगडा झालेला आहे पूर्णपणे, हे कमी लोकांना माहीत असेल, तुझा जीव घेतला नसेल मात्र काही जणांना भोवून मारायचं असतं ते महाराजांनी केलं। आणि म्हणून ज्यावेळेस औरंगजेब दरबारामध्ये यायचा, दरबारामध्ये आल्यानंतर आता औरंगजेब कुणाला किती जणांना माहीत आहे की औरंगजेब लंगडत चलत होता, इतिहासामध्ये माहीत आहे का याची नोंद सुद्धा नाही कदाचित, औरंगजेब लंगडत चलत होता। त्याचं कारण आहे त्याचा गुडघा पूर्ण उलटा झालेला होता। मग बहादर त्यासाठी एक वेगळी आयडिया करायचा की अगोदर दरबारी लोकांनी आलं पाहिजे आणि मग राजा येणार का नाही, मात्र त्याच्याकरता मी श्रेष्ठ असं दाखवण्याकरता लोक पुढे येऊन बसलेले असायची, पडदा टाकला जायचा आणि मग औरंगजेब बसायचा, म्हणजे लोकांना लंगडं त्यांना कधी कळूच दिलं नाही, हे सुद्धा श्रेय आपल्या मराठ्यांचं आहे। आणि मग ज्यावेळेस तो निघाला परत, आता परत निघाल्यानंतर फक्त औरंगजेबाला मारून आपण इथं थांबूया की ज्यावेळेस तो नगरला आला, नगरला आल्यानंतर बघा काय झालं या संभाजी महाराजांचं, मराठ्यांच्या विरोधात लढणं काय असतं हे औरंगजेबाला कळून चुकलं। सर्व शाह्या बुडल्या, त्यांना वाटलं आता संभाजी महाराज गेले, दुर्दैवानं पुन्हा त्यांचे जे काही दुसरे भाऊ आहेत राजाराम महाराज 1700 तेही गेले, तिसऱ्या वर्षी ते पण गेले, दुर्दैव आपलं। आता त्याला वाटलं की पुन्हा तर आता छत्रपती सर्वच गेले, औरंगजेब पुन्हा पासून लढतोय, बघा शहाजीराजेच्या सोबत लढलाय तो, शिवरायांच्या सोबत लढलाय, संभाजीरायांच्या सोबत लढलाय, राजाराम महाराजच्या सोबत लढलाय आणि हे त्यांच्या समोर माणसं गेली, आता राहिलो कोण, संपलं, ताराबाई पुन्हा उभं राहिलं ना, ताराबाई साहेबांनी त्याच्या विरोधात पुन्हा 7 वर्ष लढा दिलाय। मग हे लढा देत असताना म्हटलं की आता हे काही खरं नाही, हे मराठ्यांची आपण लढू शकत नाही, आता परत निघा। आणि म्हणून ज्या वेळेला औरंगजेब नगरला थांबला होता, औरंगजेब नगरला थांबल्यानंतरची घटना मी तुम्हाला सांगतो किती छान आहे। धनाजी जाधवानी औरंगजेब त्याची पालखी, औरंगजेब त्याचं खरं कधी कधी काय म्हणजे त्याच्या मोठेपणाचं कौतुक वाटतं, औरंगजेब निघाला ना त्याचं सिंहासन, सोन्याचं सिंहासन जमा करण्याकरता, म्हणजे त्याचं सिंहासन 8 बैलगाड्या लागायचं, त्याला 8 बैलगाड्या जोडून मग सिंहासन तयार व्हायचं। मग कधी कधी तो झोपला वाचा लागला ना राजा आहे तो, तसाच उचलायचा तो वाचतोय आणि पालखी घेऊन चालली। मग एकदा ज्यावेळेस बघितलं की पहिल्यांदा धनाजी जाधवानी त्याला समोर बघितलं, पालखीमध्ये औरंगजेब चाललाय, मग बाकीच्या लोकांनी संशय उचलले आणि म्हटले यार आता समोर आले टप्प्यात आले आपले शिकार मारून टाकूया। एका सैनिकाने सांगितलं की जाऊ नको, आपल्याला रोजगार देणारा हाच राजा आता, आपल्याला इथं काय करतोय की खंडणी देतोय, तो एक किल्ला घ्यायचा पुन्हा थोडे दिवस लढवायचा, तो किल्ला काय करायचा त्याकडून खंडणी घ्यायची आणि किल्ला त्याच्या हवाली करून टाकायचा, पुन्हा दुसरीकडे गेला की तोच किल्ला घ्यायचा, म्हणजे त्याचे दात त्याच्याच घशात जी पद्धत होती तशा रीतीनं आपल्या मराठीने त्याला झुंजवलं। आणि तिथं गेल्यानंतर एक महत्त्वाचं वाक्य आहे औरंगजेबाच्या बातमीपत्रातलं वाक्य महत्त्वाचं आहे की आजपासून मराठ्यांना तुम्ही काय म्हणा, काफीर म्हणा, लुटारू म्हणा। आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी नोंद केली आहे की औरंगजेबाला आपलं सॉरी मराठ्यांना आजपासून लुटारू म्हणावे। आमच्या जयसिंग पवार सरांचं वाक्य मला इथं रिपीट करावं वाटतं, हो मला अभिमान आहे आम्ही लुटारू आहोत, कारण का आम्ही काय लुटतो, तुझ्यासारख्यांना लुटतोय, आम्ही गोरगरिबाला लुटत नाही तुझ्यासारखं, तर आम्हाला लुटारूसुद्धा पदवी मान्य आहे। मात्र त्यानंतर त्यांनी आणखी एक महत्त्वाचं वाक्य टाकलं की या असणाऱ्या मराठ्यांना आपण असं हरवू शकत नाही आहे, त्याच्याकरता सर्वांना मी मंत्रलेले ताईत देतोय आणि ह्या मुख्य सैनिकाने घालावे। आणि तेव्हापासून बऱ्याच सैनिकाच्या दंडामध्ये ताईत आले होते, हा आपला मराठ्यांचा विजय आहे। तर अशा रीतीनं वडूला मारलेला ह्या जे काही संभाजी महाराज असतील त्यांनी फार दूर त्यांच्या असणाऱ्या बुद्धीनं त्यांच्या असणाऱ्या विचारानं फार दूर जाऊ दिलं नाही। वडू ते नगर हे जवळच ठिकाण आहे आणि हे जवळच्या ठिकाणीच औरंगजेबाचं तिथं निधन झालेलं आहे। म्हणजे जो आपल्या संभाजीराजांना मराठ्यांना मारायला आलेला औरंगजेब असेल या मातीनं गाडला गेला, या मातीचं एवढं वैशिष्ट्य आहे। आणि त्या कळंबच्या मातीमध्ये मला दिसतंय की ही माती ही स्वाभिमानाची माती आहे,
माझ्या घरी कसं का असेना, मात्र समाजामध्ये वावरत असताना मी स्वाभिमानाने वावरे, हा स्वाभिमान संभाजी राजाने मला शिकवला आणि याच विचारावर आज महाराष्ट्र अग्रेसर आहे. मी ज्यावेळेस दादा संभाजी महाराजांची मला आठवण झाली, मी एका ट्रेनिंगच्या निमित्तानं जयपूरला गेलो होतो. जयपूरला गेल्यानंतर हे वाक्य मी तिथं उच्चारलं होतं. काय उच्चारलं होतं की माझा रायगड पडला आहे, माझा प्रतापगड पडला आहे, किल्ले आपले भग्न झालेले आहेत. आणि तुम्ही जर राजस्थानला गेलात तर त्या राजस्थानमध्ये त्या व्यासपीठावर एका ट्रेनिंगमध्ये तिथले महिला बालकल्याण मंत्री शर्माजी होते, तर तिथं मला दिसलं की जेवढे राजस्थानमधले तुम्ही किल्ले बघाल तर ते किल्ल्याचा एक दगड हललेला नाही आहे. मी सांगितलं की दगड भलेही तुमचे आमचे दगडच शिल्लक नाहीत आणि तुमचे दगड तसेच शिल्लक आहे, मात्र माझ्या दगडामध्ये एक एक दगडामध्ये माझा स्वाभिमान त्या ठिकाणी जिवंत आहे. कारण का की माझ्या मराठ्यानं कुठेही माझी आई बहीण मुघलांना त्या ठिकाणी लग्न म्हणून त्या ठिकाणी दिलेली नव्हती, हा माझा स्वाभिमान आहे. त्या लोकांना फार त्यांना ती शॉक बसला आणि म्हटले की सतीशजीचे पता चलताय महाराष्ट्र आगे केव आहे. आणि म्हणून या असणारा स्वाभिमान असेल, हा स्वाभिमान माझ्या छत्रपती संभाजी राजांनी या ठिकाणी शिकवला. आणि हा संभाजी राजांचा स्वाभिमान शिकत असताना देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी एकही शंभू राजा था, अशा प्रकारचं वाक्य उच्चारून सर मला तुम्ही आदेश केलं, त्याच्यापेक्षा मला संभाजीरायांचं आपल्या मुखातून गुणगान करायची संधी दिली त्याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार मानतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत सुंदर पद्धतीने राष्ट्रमाता